झालं ओके डन आवाज वगैरे बघा

सर्वांचं स्वागत आहे सुरू करायचं चला या लवकर 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 सगळे तुशु बंद करते आवासयतून म्यूट कर ओके हमारा तुशु तुशु है ठीक है चलो रेडी सब लोग रेडी ऑल सेट Okay. तुला तुला ओके सुरुवात करूया मग आपण रेडी सगळेजण ना थोडा आवाज वाढव भेट आहे ना व्यवस्थित आहे ना तुला ऐकायला हेडफोनवरती ओके आहे टेक्निकल टीम यस म्हणते तुशू आपला टेक्निकल हेड तुशू बोल रहा वरा वरा आवाज व्हेरी गुड चलो वेलकम आवाज आवाज व्यवस्थित आहे बेटा आवाज तुम्ही तुमच्याकडे वाढवा बरं एकदा मेरे पास से आवाज एकदम बराबर आहे मेने आवाज वगैरे मेर सेटिंग्स से पुरा बडा द्याय डोंट वरी आता चेक करा साऊंड ठीक आहे ओके एकदम क्लिअर आहे तुम्ही तुमच्याकडचं वॉल्यूम वाढवा जरास ठीक आहे <coughs> स्टार्ट करूया मग आपण जास्त वेळ नको घालवायला ठीक आहे तर आत्तापर्यंत पोलीस भरती ओरिएंटेड आपण जे काय लेक्चर घेतले ते सात लेक्चर झालेत हे आठवं लेक्चर आहे आता हा महिना पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी डेडिकेट करतोय आपण आणि असं आपण कमिट केलं तर आपण त्या लोकांसाठी पोलीस भरती या मुलांसाठी लेक्चर घेणार आहे जे कंबाईंडच्या अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत गडब गटक वगैरे आणि तसं जे काय परीक्षा असेल सगळ्या सरळस्या वगैरे जे काय असेल त्या लोकांना पण ह्या लेक्चरचा फायदा होणार आहे कारण सगळा बेस हा त्यांचाच आहे हे लक्षात घ्या आणि बऱ्यापैकी एमपीएससी पी क्वेश्चन पोलीस भरतीला तिकडचे एमपीएससीला सगळे एकमेकाचे क्वेश्चन टाकतात ते कुठे पण ठीक आहे तर पुढच्या महिन्यात आपण कंबाइंड स्पेशल लेक्चर घेणार आहे आणि हे सुद्धा लेक्चर जर कंबाईंडच्या मुलांनी केले तरी पण त्यांना फायदा होणार आहे काय काळजी करू नका ठीक आहे तर आपण सुरुवात करूया आपला आता हा जो काय टॉपिक आहे आपला वरती टॉपिक तर टाकलेला दिशाज्ञान चाचणी हे लेक्चर क्रमांक तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हे आठ नंबरचं लेक्चर चाललंय हे आठवं लेक्चर आहे ठीक आहे याआधी सात लेक्चर झाले त्याची एक प्लेलिस्ट तयार केली आपण तुम्ही त्यामध्ये बाकीचे सात लेक्चर बघू शकता ठीक आहे तर मी एंडिंगला सांगतो प्लेलिस्ट वगैरे काय वगैरे इव्हन लेक्चरच्या लिंक्स वगैरे कुठल्या टेलिग्राम चॅनल येतात आपले ते सगळं तुम्हाला नंतर सांगतो आपण आता चालू करूया ठीक आहे करते पहिल्यांदा बेसिक सांगेल मी बेसिक नंतर मग आपण जे काही पोलीस भरतीचे पी ऐकू आहेत आपण ते घेणार आहे ठीक आहे चला सुरू सगळ्यात पहिल्यांदा दिशाज्ञान चाचणी हा जो काय आपला डायरेक्शन सेन्सचा चाप्टर आहे त्यात पहिली बेसिक गोष्ट आपल्याला सगळ्या दिशा वगैरे सगळ्या माहित असतीलच अशी अपेक्षा आहे हे गृहित धरून जातो आपण ठीक आहे तर जनरल मध्ये आता आपण जे काही आपण आठ दिशा वगैरे दाखवतो त्यामध्ये इथे या साईडला इथं पूर्व असेल इकडं पश्चिम वरच्या भागात इथं उत्तर इथं खाली इथं दक्षिण म्हणजे जनरल सगळं तुम्हाला येतं बरं म्हणजे हे काही जोडायलावाला येणार नाहीये हे माहीत पाहिजे आपल्याला हे असंच आहे ओके त्यानंतर या साईडला इथं आग्नेय इथं नैऋत्य या साईडला इथं वायव्य आणि इथं ईशान्य ह्या बेसिक दिशा ज्ञान तुम्हाला लोकांना ऑलरेडी आहे फक्त या ठिकाणी महत्वाचा पॉईंट काय की ते उजवाने डावं वळण काय असतं आपल्याला ते थोडं समजून घ्यावं लागेल की उजवीकडे वळणं म्हणजे काय डावीकडे वळणं म्हणजे काय आपण ते एकदा क्लिअर कट समजून घेऊया काय ते तर ह्या दिशांच्या अनुषंगाने उजवं डावं वळण आपण क्लिअर करूया सगळ्यात पहिल्यांदा आता जर तुम्हाला लो लोकांना असं म्हटलं की राईटला टर्न घ्यायचा आहे राईटला टर्न घ्यायचा आपल्याला समजा म्हणजे वळण घ्यायचं आपल्याला बरं उजो वळण घ्यायचंय तर हे उजवं वळण जेव्हा असतं ना तर उजवे वळण ठीक आहे उजवे वळण याचा तुम्हा अर्थ तुम्हाला लोकांना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने जायचं म्हणजे आपण त्याला असं जरी म्हटलात की सर हे क्लॉक वाईज आहे तरी पण ते चालून जाईल क्लॉक वाईज डायरेक्शन आता हे नेमकं क्लॉक वाईज डायरेक्शन काय थोडं पाच दहा मिनिटं मला बेसिक घेऊ द्या ते झालं की एकदा तुम्हाला वळण लागलं उजवा डावं काय तर लगेच मी क्वेश्चनला सुरुवात करणार आहे ठीक आहे तर समजा आता एखादा व्यक्ती आहे एका बिंदूपासून या बिंदूपासून त्याच्या घरापासून ए या बिंदूपासून एका ठिकाणापासून वॉटेवर काही असेल तो समजा पूर्व दिशेला निघाला या साईडला निघाला होता ठीक आहे आणि त्याला अचानक सांगितलं गेलं की तो राईटला टर्न घे उजवीकडे वळ म्हणजेच काय तर त्याला क्लॉक वाईज वळवायचंय तर समजा हा घड्याळाचा काटा असेल आणि या व्यक्तीला आपण क्लॉक वाईज वळवतोय तर क्लॉक वाईज म्हणजे खाली का वरी खाली पण एक लक्षात घ्यायचं क्लॉक वाईज गेला तर सर्कल सर्क्युलर मोशन होईल तुम्हाला सर्क्युलर जावं लागेल पण आपल्याला या ठिकाणी सर्क्युलर वळण घ्यायचं नसतं तर आपलं काय करायचं या ठिकाणी आपल्याला वळण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची याला नाइंटी डिग्रीमध्ये फिरवण्याची आवश्यकता असते म्हणजे नाईंटीची आवश्यकता असते एक प्रकारे तर या ठिकाणी याला आता उजवीकडे वळवायचंय तर हा इथून खाली जाणार आहे बरोबर तर इथे एक नाईन्टी डिग्रीचा अँगल मी दाखवतोय आणि हा खाली जाणार म्हणजे जाणार कोणत्या दिशेला तर हा दक्षिण दिशेला जाईल म्हणजे अर्थात हे झालं आपलं टर्न असंच आणखीन एक तुम्हाला विचारतोय जर समजा एखादा कार्यकर्ता हा इथून एका बिंदू पासून हा मुळात चालला होता दक्षिणेला हा दक्षिण दिशेला चालला होता आणि दक्षिण दिशेला जाणाऱ्या कार्यकर्त्याला आपण म्हटलं उजवीकडे वळ तर उजवीकडे म्हणजे सर्क्युलर तुम्हाला आता बोलताना फिरायचंय फिरण्यासाठी नाइन्टी डिग्री मध्ये तुम्हाला फिरायचंय तर इथून आता क्लॉक वाईज क्लॉक वाईज म्हणजे अर्थात इथं या साईडला नाइन्टी डिग्री दाखवायचं आणि इथून या साईडला त्याला वळवायचं हा इकडच्या दिशेला येईल ही दिशा असेल आपली पश्चिम दिशा ह्या दोन बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर असतील क्लिअर त्याच्यानंतर समजा काही क्रॉस मुवमेंट आल्या समजा क्रॉस मध्ये तुम्हाला असं तरी म्हटलं की आ, हा आपला जो कार्यकर्ता होता हा इथून चालला होता आग्नेय दिशेला कोणत्या दिशेला आता इकडे दिशा आपल्याला माहिती मी नाव बसत नाही आग्न दिशेला चालला होता आणि याला आपल्याला क्लॉकवाईज म्हणजे बरोबर घड्याळाच्या काट्या दिशेने म्हणजेच त्याला राईटला उजवीकडे वळण घ्यायचं असेल तर अर्थात तुम्हाला इथून उजवीकडे जायचंय तर तुम्ही इथं लक्षात घ्या नाईन्टी डिग्रीचा अँगल दाखवायचा आणि अशा प्रकारे तुम्ही नव्वद डिग्रीच्या अँगलमध्ये काटकोणात वळायचे आणि ही जी काही दिशा असेल आपली ही दिशा असेल आता नैऋत्य इथपर्यंत क्लिअर सगळ्या गोष्टी तर हे झालं उजवट काय बाकीच्या इतर दिशांचं तुम्हाला हे क्लिअर कट कळेल फक्त लक्षात काय ठेवायचं क्लॉक वाईज वळायचं आपल्याला क्लॉक वाईज घड्याच्या वाई काट्यांच्या दिशेमध्ये वळायचं मग याच्याच अगेन्स्ट याच्या उलट काय बघा आता मध्ये काय जर तुम्हाला लोकांना लेफ्ट मध्ये वळा असं म्हटलंय लेफ्ट टर्न डावीकडे वळा असं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला लोकांना डावे वळण घ्यायचे आणि अर्थातच आता डावे वळण म्हणजे काय तर तुम्हाला लोकांना इथं अँटी क्लॉक वाईज जायचं म्हणजे जे तुम्ही उद्या मध्ये केलं एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट मध्ये आपल्याला वळायचं मग त्यात बघा सगळ्यात प्रथम तुम्हाला आता मगासारखं सेम एक प्लस मार्क एक बिंदू होता एका व्यक्तीचं घर होतं वॉटेवर इथून तो पूर्व रिषेला चालला होता ठीक आहे कुठल्या पूर्व रिषेला चालला होता आणि याला सांगितलं गेलं तो आता उजवीकडे नाही तू डावीकडे वळायचंय तर डावीकडे म्हणजे क्लॉक वाईज का अँटी क्लॉक वाईज का अँटी क्लॉक वाईज जाणार तो अँटीक्लॉक वाईज म्हणजे वरच्या बाजूला जाईल पण सर्क्युलर नाही जाणार तो नव्वद अंशाच्या कोणामध्ये जाईल काटकोणात जाईल तर इथून या ठिकाणी मी काटकोण दाखवेल आणि ह्या कार्यकर्त्याला इथून वरती वळवेल तर ही दिशा असेल आपली उत्तर बस ह्या बेसिक गोष्ट आपल्याला कळल्या पाहिजे क्लॉकवाईज काय आणि अँटी क्लॉकवाईज काय नंतर आणखीन एखादा समजा क्रॉस मुवमेंट दाखवली हा एक कार्यकर्ता होता इथून क्रॉस समजा हा चालला होता इकडं आग्ने दिशेला बरोबर हा चालला होता आग्ने दिशेला तर याला आपल्याला डावीकडे वळवायचं लेफ्टला वळवायचे म्हणजे अँटी क्लॉकवाईज वाईज वळवायचे तर इथून हा क्लॉकवाईज म्हटलं तर खाली येईल म्हणजे उजव म्हटलं तर इथून खाली येईल आणि डाव म्हटलं तर असं वर जाईल पण जाताना तो इथून नाईन्टी डिग्रीच्या अँगलमध्ये मुवमेंट करेल तर या पद्धतीने हा इकडं जाईल या इथला ईशान्य दिशेला सगळ्यांना काय ते तर ह्या दिशाज्ञांचं आपल्याला बेसिक फक्त उजवा आणि जर कळलं तर आपला पहिला प्रकार क्लिअर होऊन जाईल आपला पहिला सुरुवात करूया त्यात फक्त एकच तुम्हाला माप जातील किलोमीटर मीटर वगैरे मध्ये काही ते तुम्हाला आतमध्ये व्हॅल्यूज असतील तुम्हाला त्यामध्ये ते बरोबर माप मोजावी लागतील बाबा तो मूळ स्थानापासून किती अंतरावर गेला तो त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे वगैरे काय असे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये पडतात तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आपणा सर्वांसाठी हा समोरचा असेल ठीक आहे हा छत्रपती संभाजीनगर शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसचा चा क्वेश्चन आहे दीपक दक्षिणेकडे गेला बघा आता कशा पद्धतीने प्रश्न फिरवला जातो आता त्याने आंतर कुठेच नाही दिलं त्याने आंतर दिलंच नाहीये अंतराबद्दल प्रश्न येणार नाही प्रश्न येणार दिशेबद्दल आंतर दिलं तर अंतरावर प्रश्न विचारला जातो पण त्याने अंदाजे अंतर घ्यायला सांगितलं असणाऱ्या तर दीपक हा दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळाला तर ह्यामध्ये नेमकं सुरुवात कशी करतोय बघा सगळं व्यवस्थित चालू आहे तुषू ओ तुशू सब ठीक चल रहा है ना आवाज वगैरे एकदम ठीक है चला सुरुवात करूया लेट स्टार्ट दीपक दक्षिणेकडे गेला एक बिंदु दाखवायचा त्या बिंदूला सगळ्यांचा सा प्लस मार्क दाखवायचा हा प्लस मार्क म्हणजे काय इंडिकेट करतो इकडं पूर्व पश्चिम वरती उत्तर आणि खाली दक्षिण हे जनरल दिशा दिशांची नावं लिहित बसायची ना आपल्याला माहिती दिशा कोणती कुठे ती ठीक आहे तर दीपक हा दक्षिणेकडे गेला तर इथून त्याला दक्षिणेकडे घेऊन जा हा खाली गेला ठीक आहे बरं अंदाज आपना आपला अंतर किती काढायचं काय ही आपली मर्जी आहे अंतर दिलंच नाही तर काही विषयच नाही दिला असेल तर जे जेवढं काय अंदाजे काढून त्या अंतर साईडला लिहून घ्यायचं ठीक आहे तर दक्षिणेकडे गेला नंतर तो दोनदा त्याच्या डावीकडे वाढला आता इथून आपण पहिल्यांदा त्याला डावीकडे वळूया फर्स्ट टर्न बघा डावीकडे आता इथून क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज तर अँटी क्लॉकवाईज कारण डावीकडे जायचंय तर इथं मी या साईडला काटकून दाखवेल इथून या साईडला मुवमेंट अंदाज पंच काहीतरी अंतर घेईल हा पहिल्यांदा वळला डावीकडे फर्स्ट टाइम वळला ठीक आहे नंतर आता इथून परत त्याला डावीकडे वळवायचं कारण त्याला दोनदा डावीकडे वळवायचं आपल्याला बरोबर आणि इथून तो डावीकडं वरच्या बाजूला आता इथे काटकून दाखवतो हा वरती जाईल आता आंतरवाला माहित नाही मी अंतर सगळे अंदाज पंच काढतोय ठीक आहे हे फर्स्ट लेफ्ट टर्न आहे हा दुसरा लेफ्ट वाला टर्न आहे आपला करेक्ट आहे आणि मग शेवटी पुढे काय बघा नंतर त्यांनी असं म्हटलंय नंतर तो उजवीकडे वळाला आणि चालू लागला ठीक आहे तर इथून इथून त्याला उजवीकडे म्हणजे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज तर अर्थात इथून नाईन्टी डिग्री दाखवा इथून तो पूर्वेला जाईल ह्या साईडला आणि मग तुम्हाला लोकांना आता तोच प्रश्न विचारलाय त्यांनी तिकडच्या बाजूला जो काही ज्या ज्या दिशेला तो चालू लागला तो कोणत्या दिशेला जात आहे तर तो पूर्व दिशेला जात आहे या प्रकारच्या प्रश्नात अंतराबद्दल स्पष्टता नाही कारण अंतर त्यांनी दिलेलं नाही आपल्याला ठीक आहे त्याचा आन्सर असेल पूर्व चला सुरुवात आपला उजवडावं सगळ्यांना कळलं असेल तर आता पुढचे प्रश्न मी आंतरवाले घेणार आहे ज्यामध्ये आंतर विचारला जा जाईल तुम्हाला ठीक आहे डन आहे ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आपल्या सर्वांसाठी नंबर टू व्यवस्थित सुरू करून टाका चला जळगाव शिपाई पोलीस भरती दोन हजार चा क्वेश्चन आहे एकदम प्रॉपर व्यवस्थित वेने करा ठीक आहे तर मी वेळ वाचवण्यासाठी वे एक्सप्लेनेशन सुरू करून टाकतो तुम्ही क्वेश्चन बघून सुरुवात केली तरी चालेल काय अडचण नाहीये ठीक आहे ओके डन चलो तर माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे नंतर डावीकडे वळून मी दहा मीटर गेलो आता या ठिकाणी प्रश्नामध्ये थोडी गडबड अशी आहे त्याने तो बघतोय कुणीकडे पहिलं बघावा लागला आपल्याला पूर्व दिशेला बघत आहे लक्षात घ्या तर या, या ठिकाणी तो नंतर गेला डावीकडे उजवीकडे आपल्याला सुरुवातीला काहीच माहित नाहीये तर एक अंदाज पण आकृती कुठून स्टार्ट करायची काय मला काय सुरुवात कळाला मग काय करायचं मध्ये कुठेतरी बिंदू घ्यायचा का कारण तो जाणार कुणीकडे अजून आपल्याला गॅरंटी नाही तो उत्तरला गेला का दक्षिण का पूर्व का पश्चिम काही माहित नाहीये मग आपण पहिल्यांदा असं गृहित धरूया या ठिकाणी एक बिंदू घेऊया सगळ्यांनी बिंदू घ्या हे त्याचं घर आहे लक्षात घ्या त्या घरामध्ये तो बसलाय ठीक आहे आणि त्या घरामध्ये नेमकं माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तर आता या ठिकाणी बघा समजा मी पूर्वेकडे म्हणजे तिकडच्या बाजूला तोंड करतोय तर ह्या साईडला असं तोंड दाखवायचं आपण तिकडच्या बाजूला तोंड करून उभा आहे आणि मग आता बघा हे तुम्ही आहात तुमचं तोंड त्या साईडला पूर्व दिशेला आहे तर इकडे या साईडला एक हात आणि या साईडला एक हात आहे बरोबर तर आपण तिकडच्या दिशेला बघतोय तर आपण इमेजिन करा इकडचा जो हात असेल तो असेल राईट वाला आणि हा असेल लेफ्ट वाला परफेक्ट हे राईट लेफ्ट आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे आपण कोणत्या दिशेला बघतो त्याच्यावर ठरतं आपल्या उजवान डावात कुठे असेल तर आपण बघतोय पूर्व दिशेला तर आपला उजवा तिथे खाली आणि डावात वरती पाहिजे करेक्ट आहे आणि मग गेला कोणीकडे बघा तो नंतर डावीकडे वळाला आणि दहा मीटर गेला तर इथून डावीकडे म्हणजे इथून वर गेला पाहिजे वरती करेक्ट तर इथून तुम्ही लोकांनी काय करायचं इथून वर जायचंय आणि वरती जायचंय किती तर त्याने म्हटल्यानुसार दहा मीटर तर अंदाज आपण आपण सगळ्यांनी दहा मीटर दाखवून द्या हे टोटल अंतर दहा मीटरचं आहे टोटल अंतर दहा मीटरचं आहे करेक्ट आहे हा चौकन म्हणजे त्याचं घर आहे ठीक आहे आणि मग पुढे काय झालं तो उजवीकडे वळला तर इथून उजवीकडे म्हणजे क्लॉक वाईज बाजूला वाजवला जायचंय क्लॉक वाईज जायचंय तर इथून एक नाईन्टी डिग्री दाखवा आणि उजवीकडे वळून पाच मीटर गेला तर इथून अंदाज पंचे पाच मीटर तुम्हाला वाटेल तितकं दाखवून द्या ठीक आहे हे असेल पाच मीटरचं अंतर ठीक आहे इथपर्यंत आलो आपण नेक्स्ट नंतर परत पाच मीटर कुठे गेला पाच मीटर दक्षिणेकडे गेला आता डायरेक्ट दिशात टेन्शन नाहीये तर डायरेक्ट इथून काय करायचं पाच मीटर दक्षिणला म्हणजे खाली यायचं या साईडला इथपर्यंत अंदाज आपना आपणा बरं इथपर्यंत या बस इनफ इतकं मला तरी वाटतं इतकं ठीक आहे हे पाच मीटर आहे ओके डन ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे तरी शेवटी गेला कुणीकडे ते बघणे महत्वाचे आहे आता सध्या आपण इथपर्यंत आलेलो आहे करेक्ट आणि मग नंतर तेथून पाच मीटर पश्चिमेकडे गेला एक लक्षात घ्यायचं पाच मीटरला पुन्हा पाच मीटर रिपीट आला असेल तर अंतर बरोबर मोजून तेवढंच काढायचं कमी जास्त करायचं नाही ठीक आहे मग आता जर इथं वरती पाच येतं हे पण पाच असेल तर हा कार्यकर्ता ह्या लाईन वरती येऊन थांबणार म्हणजे थांबणार आहे ठीक आहे म्हणजेच काय हा इथून पश्चिमेला आला पश्चिमेला पाच आला तर इथून पाच मीटर दाखवा इथे येऊन थांबलाय करेक्ट आहे आणि आपल्याला प्रश्न अतिशय सिम्पल विचारला त्या लोकांनी तर त्यांनी म्हटलंय मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे मी माझ्या घराच्या उत्तर दिशेला आहे वरच्या बाजूला आहे आता तुम्हाला लोकांना मी प्रश्न विचारतो कमेंट करा सगळ्यांनी हा घरापासून किती अंतरावर आहे हा घराच्या तर उत्तर दिशेला हे तर कन्फर्म झाला आपल्याला घराच्या उत्तर दिशेला बरोबर आहे अंतर सांगायचं कमेंट करा सगळ्यांनी अंतर पटापट चला लवकर डू इट अंतर पटापट सगळ्यांनी कमेंट करून सांगा जे काय असेल ते असेल पटापट आंतर, आंतर कमेंट करा कमेंट सगळ्यांनी हा घराच्या उत्तर दिशेला हे तर आपला आन्सर हे सोडून द्या आंतर आंतर। पटापट आंतर कमेंट करा सगळ्यांनी किती असेल काय ते येस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सबको आर आहे भाई बहुत बढिया बहुत बढिया चलो खूप भारी ठीक आहे मग तो आता इथून जर आपण आंतर मोजायला गेलो ना तर अंतराच्या बाबतीत काय होतं इथून हे पूर्ण आंतर किती आहे दहा आहे जे ब्लिंक होतं ते सगळं दहा आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं इथे एक छोटासा एक बॉक्स जर बघितला या बॉक्समध्ये हा कधी चौरस बनतो हा कधी आयत बनतो जे काही असेल यामध्ये कमीत कमी समोर समोर आपण जर बघितलं ही पाच बाजू असं ही पण पाच समोरासमोरच्या बाजू एक रूप असतात किंवा कधी कधी चार एक रूप असतात तर हे पाचला पाच आहे ह्या असेल? पाच असेल तर हे जे काही आहे ना अंतर ते आहे पाच ठीक आहे तर आता लक्षात घ्या हे टोटल जर दहा असेल त्याच्यामधला हा तुकडा पाच असेल तर हा इकडचा तुकडा जर हे अंतर तुम्हाला विचारलं तर हे अंतर तुम्ही लोकांनी बिंद सांगायचं सर टोटल दहा मधून इकडचं पाच कट केलं की उरलं पाच तर दहा वजा पाच म्हणजे अंतर असेल पाच ते मीटर तर मीटर किलोमीटर तर किलोमीटर किलो ते जे म्हणतील ते युनिट घ्यायचं काही विषय नाहीये ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे सगळ्यांचा आन्सर परफेक्ट आहे व्हेरी गुड ठीक आहे चला नेक्स्ट डन ओके चलो नेक्स्ट वाला क्वेश्चन अभि येवा यात थोडस गडबड करून दिली मुद्दाम तुम्हाला लोकांना ठीक आहे बघे आता कसं करायचं काय ते बघा चलो रेडी सब लोग ठीक आहे वृक्षाना पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली आता ती पश्चिमेला गेली तर आपल्याला तिकडून आकृती सुरू करावी लागेल ठीक आहे ना तिकडून या साईडला यावं लागेल तर आपण काहीतरी पश्चिमेला वगैरे इथून या साईडला इथे बिंदू दाखवून देऊया ह्या बिंदूच्या इथून पश्चिमेला गेली पश्चिमेला गेली की ती एकोणीस किलोमीटर गेली ठीक आहे तर इथून या साईडला एकोणीस किलोमीटर आपल्याला वाटेल तितकं अंतर काढायचं अंदाज त्याला एकोणीस म्हणून टाकायचं असं टेन्शन घ्यायचं नाही लोड घ्यायचं नाही हे आहे एकोणीस किलोमीटर बरोबर आहे बरं त्याच्यानंतर ती दक्षिणेला गेली आणि दक्षिणेला किती गेली साडे तेरा गेली गे, हो, सा तर इथून आपल्याला दक्षिणेला म्हणजे खाली जावं लागेल साडे तेरा अंदाजे एकोणीसपेक्षा थोडं कमी दिसावं असा अंदाज घ्यायचा सगळ्यांनी इथपर्यंत इनफ आहे साडे तेरा परफेक्ट आहे बरं त्याच्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय त्यानंतर पूर्वेला साडेसात किलोमीटर गेली तर इथून पूर्वेला जायचं तिकडच्या बाजूला जायचं की जायचं किती साडेसात फक्त आणि फक्त साडेसात अंदाज तुम्ही साडेसात इथे दाखवून द्या वाटेल तितकं सेव्हन पॉईंट फाईव्ह चला इथपर्यंत आखुरी ती सगळ्यांची परफेक्टच असेल व्हेरी गुड आणि नंतर त्यांनी म्हटलंय नंतर उत्तरेला ती साडे तेरा किलोमीटर जाऊन थांबली आता एक लक्षात घ्यायचं मगाशीच मी सांगितलं इथून येताना आपण साडे तेरा आलो होतो इथून वर जाताना त्यांनी उत्तरला जायला सांगितलं आपल्याला आणि साडे तेराच जायचं असेल तर अर्थात आपल्याला तेवढंच अंतर घेऊन जावं लागेल इतकंच अंतर म्हणजे हे सुद्धा किती असणार सांगायचं साडे तेरा असणार आहे या प्रकारे मगाशी सांगितल्याप्रमाणेच इथं सगळं गडबड आहे आणि ती गडबड तुम्ही ओळखायची आता काय सब लोक रेडी आहे ठीक आहे मी हायलायटरने सगळं हायलाइट करून आहे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे सगळ्यांनी सांगणार ठीक आहे आता बघा सगळ्यात पहिला पॉईंट इथं आपल्याला समोर हे जे काही बॉक्स दिसतोय हा बॉक्स एक तर चौरसा कृती असतो आयता कृती असतो एवढं तो काही जरी असला तर समोरासमोरच्या बाजूला एक रूप असणार आहे की नाही मग आता इथं तुम्हाला दिसतंय साडे तेराला समोर साडे तेरा आहे तर इथला साडेसातला इथं वरती वरती किती असं साडेसात असणार आहे म्हणजे हा जो काही भाग आहे हा आहे साडेसात परफेक्ट आहे तर इथं बरोबर इथं साडेसातला साडेसात आला आपला प्रश्न काय असणार तर ते मूळ ठिकाणाहून किती किलोमीटर अंतरावर आहे आता बघा हे मूळ ठिकाण आहे इकडचं आणि ही सध्या ह्या ठिकाणी आलेली ठीक आहे आपल्याला प्रश्न विचारला इकडचा आपल्याला हे अंतर आपल्याला काढायचं ठीक आहे हे अंतर काढायचंय करेक्ट आहे तर एवढ्या भागामध्ये फोकस करा आणि टोटल अंतर जर बघितलं इकडं इथून इथपर्यंतच हे टोटल अंतर टो आहे किती सांगा एकोणावीस आणि त्याच्यामध्ये प्रश्न आलाय मूळ स्थानापासून सध्या ते किती अंतरावर तेवढं सांगा तर काय करणार कमेंट करा पटापट हा टोटल एकोणीस आहे त्यातला हा तुकडा साडेसात आहे तर याची किंमत समजा मी एक्स मानली तर ही किंमत काढायची कशी एकोणीस मधून साडेसात मायनस करायचं दॅट्स इट संपला विषय ठीक आहे एकोणीस वजा साडेसात आणि त्याचा आन्सर असेल एकोणीस मधून सातच गेले तर डायरेक्ट बारा येतात त्यानं अजून पॉईंट पाच गेला तर साडे अकरा येईल तर साडे अकरा आपला आन्सर असेल इलेव्हन पॉईंट फाईव्ह परफेक्ट आहे ग्रेट व्हेरी गुड बहुत बढिया सगळ्यांना जमतोय व्हेरी गुड खूप छान साडे अकरा आपला असेल पर्याय नंबर तीन चला व्यवस्थित आपले डिस्टन्सचे बेसिक बेसिक गणित आपल्याला सगळ्यांना जमतात या प्रकारचं एकतरी गणित भरतीला असतं म्हणजे असत या प्रकारचं पहिल्या प्रकारातलं ठीक आहे आता दुसऱ्या प्रकारात आपण जाणार आहे त्याला म्हणतो आपण पायथागोरस प्रमेय वगैरे हो ठीक आहे तर आता बघू कसं काय ते तर ह्याच्यामध्ये काय डाऊट नसेल अशी अपेक्षा आहे आणि जातोय पुढच्या प्रकारासाठी टाईप नंबर टू मध्ये होता तर त्यासाठी बघूया आता बेसिक काय काय लागतं आपल्याला ते ठीक आहे तर पायथागोरस प्रमेय ठीक आहे तुम्ही लोकांनी माझ्या नोट्स वगैरे जर टेलिग्राम पीडीएफ सगळे इन्स्टॉल डाऊनलोड केले असतील ते बघितलं असेल तर पायथागोरसच्या प्रमेयाबद्दल पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे आपली दिशा टाइप टाईप टू मध्ये आहे पूर्ण वहीची पूर्ण पीडीएफ दिली मी नवीन वहीची तर ते टेलिग्रामचं लास्टला शेवटला सांगतो सध्या फक्त आता आपण एक्झाम पुरतं मोजकं बघूया आपले रिव्हिजन चालली ठीक आहे तर पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काय होतं या हे जे प्रमय आहे ते फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणासाठी अप्लिकेबल ठीक आहे तर काटकोन त्रिकोणामध्ये अप्लिकेबल काट म्हटल्यानंतर अप्लिके काय करायचं आता बघा इथं लक्ष द्या सगळ्यांचं जर मी इथं काटकोन दाखवला यामध्ये हा पाया असतो आणि ही उंची असते बरोबर आहे तर पायाने आणि आणि हा असतो आपला कर्ण ठीक आहे मग त्यातल्या त्यात तुम्हाला मी डायरेक्टली प्रश्नामध्ये घेऊन जातो जर जा समजा हा बेस चार असेल इथली हाईट तीन असेल आणि इथं एक्स असेल क्वेश्चन मार्क तर आपल्याला ऑलरेडी लोकांना पाठ येते की सर चार आणि तीनच पाचच बनतं मग ते कसं बनतं त्याचा प्रूफ आता खाली देऊन दाखवतो यात काय करतात हा जो कर्ण असतो त्या कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक काय सांगा तर उंची वर्ग म्हणजे चाराचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग करेक्ट आहे मग त्याच्यामध्ये चारचा वर्ग जर केला चारचा वर्ग येतो सोळा आणि तीनचा वर्ग केला तर तो येतो तीनचा वर्ग येतो नऊ ह्या दोघांची केली बेरीज सोळा्णव बंत पंचवीस आपले थोडेफार वर्ग वगैरे पाठ पाहिजेत किमान एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ असू द्या प्लीज आणि त्याचा इथे उपयोग केला जाणार आहे तर एक्स वर्ग बरोबर पंचवीस जर असेल तर या ठिकाणी आपण डायरेक्ट म्हणू शकतो सर एक्स वर्ग बरोबर पंचवीस तर एक हा पंचवीस कोणाचा वर्ग आहे तर पाचचा तर आपला आन्सर असेल पाच एक्स इज इक्वल टू पाच तर हे आयोगाचं मोस्ट फेवरेट आहे बऱ्यापैकी हा प्रश्न कुठेही पोलीस भरती असेल एमपीएससी कुठली भरती असेल त्या ठिकाणी येत असतो तीन आणि चारचं पाच बनतं ते सेकंड थिंग अजून एक प्रश्न साईटला एक डेमो म्हणून विचारतो तर या ठिकाणी समजा आता इथं काटकोन दाखवला या ठिकाणी इथं बारा दाखवलं इथं पाच दाखवलं आणि याचं काय असं विचारलं आपल्याला ठीक आहे तर आपण काय करणार बघा आता तर इथं कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग करेक्ट हे तुम्ही नोट डाऊन करा याच्यावर काही शाब्दिक गणित आहेत पुढं आपली ठीक आहे त्यात कसं होईल बघा आता एक्स वर्ग इज इक्वल्स टू बाराचा वर्ग अधिक इथल्या पाचाचा वर्ग करेक्ट आहे आणि मग आता बाराचा वर्ग किती बनतो इथं एकशे चव्वेचाळीस चा येतो परफेक्ट आहे आणि त्याच्यानंतर प्लस पाचाचा वर्ग केला तर किती बनतो सांगा इथं पंचवीस परफेक्ट जर दोघांची जर बेरीज केली आपण तर दोघांची बेरीज बनते इथं एकशे एकोणसत्तर आणि आपले जर वर्ग एक ते तीस पर्यंत नीट पाठ असतील तर आपल्याला माहिती आहे हा तेराचा वर्ग आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा एकशे चव्वेचाळीस तेराचा एकशे एकोणसत्तर आहे म्हणजे आपण डायरेक्ट आन्सर देऊ शकतो ठिकाणी इज असलं पाहिजे काय असलं पाहिजे तेरा असलं पाहिजे परफेक्ट दोन्ही गोष्टी ठीक आहे आता ह्याच्यावर पूर्ण नोट्स आणि पायथागोरसची सगळी त्रिकुट जी महत्वाची परीक्षेमध्ये येतात हे आपल्या नोट्स मधून बघून घ्या कारण आता आपण क्वेश्चन्सला सुरुवात करणारच आता ठीक आहे तर हे इथपर्यंत क्लिअर असेल तर आता आपण जाऊया क्वेश्चन्स कडे रेडी सगळेजण ऑल सेट क्वेश्चन नंबर वन आता याच्यावरचा याचा पुढे बघू आपण आता नवी मुंबई पोलिस आयुक्तालय शिपाई शिपाई भरती असेल एकोणीस नंदुरबार शिपाई पोलीस भरती दोन ठिकाणी प्रश्न सेम रिपीट आहे प्रश्न कसा सेट केलाय काय केलं आपण तोही बघूया आता एकदम व्यवस्थितपणे आकृती तर नीट काढली ना आकृती आली की तुम्हाला उत्तर येणारच त्यात काही कुठलं दुमत नाही हे लक्षात घ्या तर आकृती नीट काढायची एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर गेला ठीक आहे आणि लक्षात घ्या बेस चा उपयोग इथं ता पार्ट टाईप टू मध्ये करायचं आहे म्हणजे आपण जे मागा शिकलो ना बेसिक सगळं त्याचा उपयोग इथं करायचा आहे तर एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे गेला तर हे त्याचं घर असं एक प्लस दाखवा हे त्या मुलाचं घर आहे ठीक आहे इथून तो दक्षिणेकडे तेवीस मीटर जातो तर इथून दक्षिणेकडे आपण सगळ्यांनी इथे अंदाज पंच काढायचं बरं अंदाज पंच आपल्याला वाटायला इतकं तुम्ही म्हणाल तेवीस ठीक आहे इतकं तेवीस दाखवून द्यायचं ट्वेंटी मग त्यांनी म्हटलंय तेथून तो पूर्वेकडे वळून बारा मीटर चालतो इथून तुम्हाला पूर्व दिशेला जायला सांगितलं त्या लोकांनी आणि जायचं किती फक्त आणि फक्त बारा अंदाज पंच तेवीस पेक्षा जरासं निम्मा असू द्या हे आहे नाही तर इथं या ठिकाणी आपण दाखवूया हे इथपर्यंत आला तो आला बारा मीटर क्लियर आहे आणि मग त्याने म्हटलंय तेथून पुन्हा उत्तरेकडे अठरा मीटर चालतो आता इथून उत्तरेला म्हणजे वर जायचंय किती अठरा अठरा म्हणजे क्रॉस झाला पाहिजे त्याच्या अलीकडे थांबला पाहिजे तो ठीक आहे तर इथून मी आता चाललो इथं आणि जायचंय फक्त आणि फक्त अठरा एकदम अंदाज आपण आपण व्यवस्थितपणे घ्या काहीच गडबड नकोय इथपर्यंत तो आला आणि तिथं तो थांबला बरं ठीक आहे इथं अठरा आहे एकदम साधे सरळ प्रश्न विचारणार मी आता आता हे त्याचं घर आणि हा सध्या ह्या ठिकाणी आलेला आहे बरोबर प्रश्न विचारलाय त्याच्या मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर आहे तर यांना अपेक्षा आहे की तुम्ही लोक पायथा प्रमाणे करावं आपण तेवीस अधिक बारा अधिक अठरा करायचं नाहीये हे लक्षात घ्या आपल्याला डायरेक्ट यांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचंय म्हणजे या दोघांच्या मधलं सगळ्यात मिनिमम अंतर किती ते काढायचं असतं आपल्याला तसं नमूद जरी नाही केलं तसं मेन्शन जरी नाही केलं तरी तेच करायचंय तर आपण काय करणार हे घरापासून ते आताचं स्थान आपण कनेक्ट करायचं कनेक्टिंग इंडिया आणि हा जर करणं असेल तर इथे काटकोण त्रिकोण बनवायचा प्रयत्न करायचा कसा तर काय नाही फक्त एक बेसची गरज आहे आपल्याला हे असं करेक्ट आहे आता तुम्हाला हायलायटरने सगळ्या गोष्टी क्लिअर करून देतो ठीक आहे एकदम बढिया आराम केसात करणार टेन्शन इथून बघा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत एक छोटासा काटकोण त्रिकोण आपल्याला दिसेल आणि या काटकोण त्रिकोणात बाकीचे डायमेन्शन तुम्हाला आता काढायचे त्यात मी तुम्हाला असिस्ट करतो चला सगळे रेडी असाल तर प्रश्न पहिला असा आहे की इथं या ठिकाणी जर आपण हे टोटल टोटल जर हाईट बघितली ही टोटल हाइट किती आहे तेवीस आहे सगळ्यांना क्लिअर कट दिसते की सर हे टोटल तेवीस आहे बरोबर आहे ह्या तेवीस मध्ये जर आपण फक्त आणि फक्त एवढ्या भागामध्ये जर आता फोकस केलं ठीक आहे तर इथं तुम्हाला लोकांना आयता कृती असलेली दिसते बरोबर एक बॉक्स दिसतोय ह्या मध्ये ह्या आयतामध्ये समोरासमोरच्या बाजू एक रूप आहे तर हा जर इथं बारा दिसतोय बेस इथं वरती पण बारा असलं पाहिजे बरोबर आहे आणि इथं समोर अठरा ते इथं पण किती असलं पाहिजे अठरा असलं पाहिजे तर ह्या गोष्टी एकदम क्लिअर कट आहे समोर अठराला अठरा आहे बाराला बारा आहे बारा ओके डन एक बॉक्स आपण तयार केला त्यामध्ये आपण अठरा अठरा बारा बारा लिहून घेतलं मग काय करायचं आता आपला पूर्ण फोकस असेल एवढ्या एका काटकोण त्रिकोणाच्या आतमध्ये ठीक आहे आणि ह्या काटकोण त्रिकोणामध्ये याचा बेस बारा आहे इथे एक काटकोण दिसतोय याची आपल्याला फक्त हाईट घेण्याची गरज आहे जर टोटल विचारलं तर टोटल किती सांगा तर तेवीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथून इथपर्यंत विचारलं तर किती तर अठरा आहे तर हा उरलेला भाग काय एकदम एकदम इझी आहे काहीच नाही टोटल तेवीस मधून हा अठरा गेला तर राहायला पाच किती फक्त पाच तर हा इथला भाग असेल पाच तर आपला सगळ्यांचा फोकस आता फक्त एवढ्या काटकोण त्रिकोणात हा असेल आपलं कर्ण आणि जर आपण आधी काही गणित अशी सॉल्व्ह केली असतील तर आपल्याला पाठ असेल की बारा आणि पाचचं बनत तेरा क्लिअर आहे आणि जर नसेल पाठ तर आपल्याला करा सॉल्व्ह करावं लागेल एज पर पास प्रमेय मग आता त्यानुसार जर आपण गेलो तर काय होतं एक्स वर्ग बरोबर बाराचा वर्ग आधी पाचचा वर्ग जर पाठ असेल तर हे लिहायची गरजही पडणार नाही आपल्याला ठीक आहे तर बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस असे काही पायथा कुरुशी त्रिकोट बेटा ते आपल्या नोटबुक मध्ये तेवढी पाठ करून जा त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही एखादा चुकून गेला तर जाईल पण त्याच्या जा बाहेर जनरली प्रश्न आतापर्यंत गेला नाही ठीक आहे हे एकशे चव्वेचाळीस आणि पाचचा वर्ग पंचवीस मग आलं एक्स वर्ग बरोबर मागासारखं सेम एकशे एकोणसत्तर आणि हा आहे आपला तेराचा वर्ग ठीक आहे तर आपला आन्सर असेल एक्स इज इक्वल टू तेरा तर पर्याय नंबर आपला एक करेक्ट आहे सगळ्यांनी ऑप्शन बरोबर टाइप केलेला आहे बरोबर तेरा करेक्ट आहे ठीक आहे ओके डन चलो जम सबको ठीक है यस वेरी गुड ओके लेक्चर लाइव है बर तुम्हें मनल आम बोलत नहीं कहीं नहीं अपन कंटेंट वरती फोकस करू पूर्णपने ठीक है चलो बहुत बढ़िया ग्रेट घेचा पुढ़ क्वेश्चन ओके डन ऑल सेट सब लोग रेडी चलिए नेक्स्ट वाला क्वेश्चन ओके okay, तो슈 स्पैम वाला ना ब्लॉक कर लक्ष रे तिथे oh. तिथे बक्सामवर स्पॅम करतात काय नाही टाइम पास करू नका अभ्यास करा रे हाँ ठीक है ओके okay, ठीक है चलो नेक्स्ट ये वाला क्वेश्चन करना है अभी ठीक है चला सुरू करून टाका मी सांगायच्या तरी तुम्हाला लोकांना आलं पाहिजे ठीक आहे स्टार्ट पालघर शिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणीस ठीक आहे ए ठिकाणापासून दीपक सरळ पूर्वेकडे आठ किलोमीटर अंतर चालत जातो ठीक आहे आपण सुरू करूया जसं त्यांनी सांगितलं त्यानुसार आपण करत जाणार आता ठीक आहे या ठिकाणापासून दीपक सरळ पूर्वेकडे आठ किलोमीटर जातो तेथून डावीकडे वळतो आणि सहा किलोमीटर जातो आता एकदम आराम के साथ जायगे आपण ठीक आहे एक बिंदू दाखवायचा कुठेतरी ह्या साईटला किंवा इथे कुठे पण दाखवतो मी चला ए या ठिकाणापासून ठीक आहे ए या ठिकाणापासून दीपक सरळ पूर्वेकडे पूर्व रिषेला इकडच्या बाजूला किती किलोमीटर गेला तो गेला, गेला। तर आठ किलोमीटर गेला त्यांनी सांगितलं त्यानुसार आठ किलोमीटर गेला ठीक आहे नंतर तेथून तो डावीकडे वळतो आता इथून डावीकडे तुम्हाला मी व सगळं शिकवलं बरं आता इथून तुम्ही सांगा क्लॉक वाईज का अँटी क्लॉक वाईज तर अँटी क्लॉक वाईज वर गेला पाहिजे डावीकडे गेला पाहिजे तर इथून या साईडला गेला पाहिजे वरच्या बाजूला आणि किती गेला पाहिजे तर फक्त आणि फक्त सहा किलोमीटर गेला पाहिजे तर इथून सहा किलोमीटर अंदाज पंच इथपर्यंत सहा दाखवून द्या आणि मग तो बिया ठिकाणीहून पोचतो पोचला बिया ठिकाणी तर याच्या पुढे त्यांनी म्हटलंय ए पासून बी चे ठिकाण किमान किती अंतरावर आणि जनरल गोष्ट आहे या ठिकाणी तुम्हाला करायचं काय तर ए पासून बी ला करायचं कनेक्ट हा आहे आपला कर्ण आपल्याला उत्तर काढायचं त्या कर्णाचं ठीक आहे तर आता या ठिकाणी एकदम सारी सरळ गोष्ट आहे आठ आणि सहाचं काय बनतं तर काही, काही लोकांचं पाठ आहे दहा बनतं पण ज्याला पाठ नाही त्याने साईडला आपण सॉल्व्ह करूया कसं बनतं बघा ते आता एक्स वर्ग बरोबर आठाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग म्हणजे ठिकाणी मग आता आठचा वर्ग असतो चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस चा जर दोघांची बेरीज केली तर बनतो शंभर आणि एक्स वर्ग बरोबर शंभर तर सगळ्यांना पाठकीय शंभर दहाचा वर्ग साधी सरळ गोष्ट आहे ठीक आहे या ठिकाणी असेल एक्स इज इक्वल टू दहा आपला आन्सर असेल दहा खूप सिंपल आहे काही जुसे नाहीये दहा आणि परत त्यांनी तुम्हाला एक अंतर विचारलंय ऍक्च्युअली म्हणजे जे, जे फॅक्ट ते सांगतो हे तुम्हाला अंतर म्हणतो सॉरी आपलं दिशा विचारली दिशा इथं या ठिकाणी एक्झॅक्ट सांगता येत नाही तरी त्यांनी विचारली ठीक आहे कारण दिशामध्ये तुम्हाला लोकांना हा जो अँगल असतो ना तो एक्झॅक्ट तो कोण दुबाजक करून गेलेला पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं इथे आठ आहे इथं सहा आहे तर ऍक्च्युअलमध्ये जर जो काही त्यांनी उत्तर दिलं ठीक आहे दहा किलोमीटर असेल आणि उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य असेल असू द्या पण खरं खरं जर तुम्ही एकदम एक्झॅक्ट अक्युरसीने बघितलं ना तर ती ईशान्य दिशा आहे ना जर आपण इथून बरोबर असं काही मार्किंग केली तर ईशान्य दिशा जरा अशी गेली पाहिजे या साईडला पण थोडस इंग्लंड ईशान्यच्या बाजूने होतंय म्हणून त्यांनी ईशान्य असं दिलं त्या साईडला लक्षात ठेवायचे एक्झॅक्ट ईशान्य नाही येते ईशान्येकडे कल्लेलं आहे थोडस ठीक आहे तर या पद्धतीने असे ऍडजस्ट करतात उत्तर पण आपलं व्हॅल्यू बरोबर असल्यामुळे ते उत्तर बरोबर राहिले त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही ठीक आहे पण जनरल ट्रेंड असं आहे की बाबा हा ईशान्यकडे गेलंय ईशान्य देऊन टाका काय विषय नाहीये ठीक आहे पण ते एक्झॅक्ट नाही या लक्षात घ्या ठीक आहे ओके चलो नेक्स्ट ये वाला चलो मस्त क्वेश्चन आहे खूप भारी सेट केलाय पण खूप इझी आहे ते कळेल तुम्हाला आता सॉल्व्ह करताना ठीक आहे इजीएस्ट वे मध्ये क्वेश्चन तो ठीक आहे प्रश्न विचारला किती भारी बघा उत्तरेकडे बघत असणारा असना, उत्तम हा चार किलोमीटर उजव्या हाताला चालल्यानंतर आता पहिलं मेन सीन काय माहितीये का, का उत्तरेकडे बघत असणारा उत्तम ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण उत्तरेकडे बघतोय म्हणजे वरच्या बाजूला बघतोय ठीक आहे तर आपण एक जनरल एक बिंदू दाखवण्यापेक्षा एक गोल दाखवायचा गोल म्हणजे तो व्यक्ती आणि तो बघतोय उत्तरेला वरच्या बाजूला बघतोय तर इकडे एक हात आणि इकडे हात आपण सगळ्यांनी कमेंट करू शकता या साईडला इथे राईट असेल बरोबर आहे आणि इथं काय असेल लेफ्ट आपल्याला लेफ्ट राईट कळलं पाहिजे फक्त की आपणच समजा असं वर बघतो तर आपला इकडचा उजवा हात असेल आणि इकडचा डाव हात असेल बरोबर मग ह्या साइडला जायचं आपल्याला तर उत्तम हा चार किलोमीटर हा उजव्या हाताला चालल्यानंतर तर इथून तुम्हाला लोकांना काय करायचं इथून चार किलोमीटर चालायचंय तर हे जे अंतर आहे ते चार किलोमीटर आहे इथून इथपर्यंत ठीक आहे तर इथल्या वरतीला कुठे काय अडचण नाही आपल्याला इथं लिहिलं समजा आपण हे चार किलोमीटरचं अंतर आहे ठीक आहे मग त्यांनी असं म्हटलंय हे राईट लेफ्ट क्लिअर आहे सगळ्यांना ठीक आहे मग त्यांनी काय म्हटलंय चालल्यानंतर एम मीटर आपल्याला हे वाचून कळतच नाही असं काय दिलं त्यांनी वेगळं दिलं बलतच दिलं घाबरायची गरज नाही व्हॅल्यू न देता त्यांनी एक अक्षर वापरलं त्या ठिकाणी एम मीटर एम मीटर आपल्या उजव्या हाताला चालला तर इथून आता तुम्ही उजव्या हाताला म्हणजे खाली जाणं बरोबर इथून खाली उजव्या हाताला जाणं आणि किती मीटर जाणे माहितीये का एम मीटर जाणं फक्त आणि फक्त एम मीटर एम किती मला माहित नाही कारण त्याच्यावर प्रश्न असणार आहे इथं एम असं लिहायचं ठीक आहे आणि मग चालल्यानंतर तेव्हा तो मूळ ठिकाणापासून सरळ रेषेमध्ये मूळ ठिकाणापासून म्हणजे ह्या बिंदूपासून सरळ रेषा म्हणजे ह्याला म्हणता सरळ रेषा ठीक आहे स्ट्रेट लाईन काढल्या आपण जरी क्रॉस असेल तरी ती स्ट्रेट लाईनच आहे कारण त्यामध्ये कुठं काही अँगल वगैरे नाही आलेला ठीक आहे सरळ लाईन गेलेली ती तर तो मूळ ठिकाणापासून सहरेषेमध्ये पाच मीटर अंतरावर पोहोचला तर इथं पाच असे या परफेक्ट आहे आता या ठिकाणी एक छोटसं प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यांच्याकडून झालेली हे चार किलोमीटर नाही पाहिजे हे चार मीटर असलं पाहिजे हे तुम्ही लोक स्वतः अंडरस्टँड करत चला कारण बाकी सगळे युनिट मेट त्यांनी मध्ये दिलेत ऑप्शनही मध्ये मेट दिलेत तर ती त्यांच्याकडून झालेली छोटीशी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते ओके okay. तर हे चार मीटर गेला मग तो इथून खाली एम मीटर गेला आणि मग तो मूळ स्थानापासून स रेषेमध्ये पाच आहे आपण मागाशी एक क्वेश्चन केला होता माहिती या प्रकारचा क्वेश्चन होतं इथं चार होतं इथं तीन होतं इथं पाच बनलं होतं बरोबर का हाच प्रश्न रिव्हर्समध्ये विचारला त्यांनी आणि रिव्हर्स मध्ये विचारला कसा त्याने कर्ण ऑलरेडी दिलाय त्याने पाया दिलाय उंची विचारली तर सॉल्व करायची गरज नाही आपल्याला माहिती आहे तीन आणि चारच पाच बनतं एखादा म्हणलं नाही सर सॉल्व्ह करूनच दाखवा तर तेही करू आपण काय विषय नाही इतका मोठा त्यामध्ये तर आपण काय करणार मग सर हा चाराचा वर्ग पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग कर्ण किती आहे पाच आहे बरोबर आणि मग त्याला सॉल्व करायचं म्हणजे ते प्रश्न रिव्हर्स आला उलटा प्रश्न आला ठीक आहे चारचा वर्ग किती आहे तो सोळा आय एमचा वर्ग इजिकवल टू पाचचा वर्ग आला पंचवीस आणि काय होईल हा सोळा इथून तिकडे जाईल तो मायनस होईल तिकडे गेल्यानंतर मग एम वर्ग बरोबर त्या पंचवीस मधून जर सोळा गेला की इथं नऊ येईल आणि मग आपण म्हणू शकतो सर एम वर्ग बरोबर नऊ म्हणजे एम ची किंमत असली पाहिजे तीन कारण हा तीनचा वर्ग नऊ आहे ठीक आहे आणि मग आन्सर असेल आपलं तीन मीटर पर्याय नंबर ओके तीन ओके डन पण जर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की यार हा पाच कधी बनतो सोबत जर तीन असेल तरच तो पाच बनतो तर आपण डायरेक्टली गोळा मारू शकता त्याने वेळ वाचेल तुमचा ठीक आहे चलो डन आहे नेक्स्ट ओके हे क्लिअर ना सगळ्यांना व्हेरी गुड बरं आता तुम्हाला थोडस ना आता हे पायथोर झालं आता तुम्हाला ते अंशामध्ये कसे फिरतात ते लोक अंशामध्ये ते बघू आपण तो एक तिसरा प्रकार आहे आपला आता आतापर्यंत दोन प्रकारचे आपण एक जवळपास दो दोन तीन दोन तीन दोन तीन, दो तीन, दो तीन गणित घेतलेले तीन तीन झाली बऱ्यापैकी आहे सहा गणित झाली असतील आतापर्यंत ठीक आहे आता पुढे आपण जाऊया अंशामध्ये कसं वळायचं ते बघूया ठीक आहे तर मी तुम्हाला लोकांना तो अंशाचा जो एक तक्ता करून देतोय तक्ता सगळ्यांनी नोट करायला का पटावर बसल्या बसल्या नुसतं लेक्चर बघू नका लिहून घ्या काही गोष्टी ठीक आहे तर इथं किती अंशामध्ये वळायचं असेल तेव्हा किती वळणे घ्यायची ही वळणे बिळणे काय ते आता बघू आपण कसं असतं काय ते ठीक आहे आता बघू काय ते तर समजा मी जनरल समजा तुम्हाला असा प्लस दाखवला ठीक आहे चार दिशा आहेत दिशांची नावं काय लिहायची गरज नाही आपल्याला आहे चार दिशा आहेत ओके पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण लिहायची गरज नाही ठीक आहे तर इथं जो काय अँगल आहे तो आहे नव्वद अंशाचा बरोबर आहे हा नव्वद अंशाचा आहे इथं सुद्धा नव्वद अंश आहे इथं पण नव्वद अंश आणि इथं पण नव्वद अंश ह्या प्रत्येकामध्ये नव्वद नव्वद अंशाचा कोण असतो म्हणजे नऊशो छत्तीस थ्री सिक्स्टी डिग्रीच अँगल तयार झाला पाहिजे पूर्ण मिळून सगळं सगळे चारही अँगल मिळून ते आणि जर त्याच्यामध्ये समजा आपण कोण दुभाजक काढले कोण दुभाजक म्हणजे इथून एक कोण दुभाजक काढला इथून एक कोण दुबाजक आला इथून एक आला आणि ह्या साईडने आला तर अर्थात ह्या ज्या चार दिशा ज्या मधून मध्ये गेल्यात ना यांच्यामुळे काय होतं ह्या प्रत्येकाचे ना असे काही सेक्शन पडतात म्हणजे भाग पडतात कोण दुबागले जातात आणि ते कोण दुबागल्यानंतर नव्वदचे दोन भाग झाले तर या ठिकाणी पंचेचाळीस अंश इथं फोर्टी फाय इथं सुद्धा फोर्टी हे सुद्धा फोर्टी असा प्रत्येक दोन सलग दिशांमधला जो अँगल बनतो तो चा बनतो कृपया हे नोट करून घ्या सगळ्यांनी प्लीज खूप महत्वाचं आहे कारण याच्यावरती प्रकार मध्ये एमपीएससी सुद्धा विचारते सगळीकडेच येणार आहे ते ठीक आहे तर सगळीकडे फोर्टीफाय नोट करून घ्या दिशांची नावं लिहायची गरज नाही आपल्याला आहे दिशा कोणत्या कुठेत त्या ठीक आहे डन आहे आता व्यवस्थित बघा आता कशा पद्धतीने लोक फिरणार कसे मूव होणार आपण त्यानुसार आता सगळं समजून घेत चालू काय ते ठीक आहे तर पहिला मुद्दा चला रेडी आता समजा एक कार्यकर्ता हा इथं पूर्व दिशेला उभा आहे पूर्व दिशेला त्याने तोंड केलेलं आहे पूर्व दिशेला तोंड करून तो उभा आहे आणि तुम्हाला असं म्हटलं गेलं की याला उजवीकडे फोर्टी फाय तर लक्षात ठेवायचं उजवीकडे म्हणजे क्लॉकवाइज आणि डावीकडे म्हणजे अँटी क्लॉक वाईज मागाशी लिहून दिलं मी ठीक आहे तर हा इथून उजवीकडे पंचाळीसला गेला तर इथून इथपर्यंत फोर्टी फाय डिग्री बरोबर आहे इथून इथपर्यंत किती फोर्टी फाय आणि मग इथून इथपर्यंत फोर्टी फाय अजून एक फोर्टीफाय केला की नाईन्टी बघा कसं बनतं ते पंचेचाळीस पंचाळीस पंचाळीस नव्वद अधिक पंचायत एकशे पस्तीस अधिक पंचायस एकशे ऐंशी परत अधिक पंचायस दोनशे पंचवीस अधिक पंचायस केलं की या ठिकाणी दोनशे सत्तर मग अधिक पंचायस केलं की तीनशे पंधरा आणि परत जागेवरती फिरून आला तर झाला थ्री सिक्स्टी क्लिअर आहे परत ऐका का सगळ्यांनी कसं ते पहिल्यांदा इथून क्लॉक वाईज जा ना तर अँटी क्लॉक जा दोन्हीकडे गेलं तरी ती गोष्ट एकच आहे सिच्युएशन एकच आहे फक्त राईटला गेला तर क्लॉकवाईज लेफ्टला गेला तर अँटी क्लॉक वाईज इतकंच आहे ठीक आहे तर आता यात काय बघा पहिल्यांदा फाय पंचाळीस आणि पंचाळीस नव्वद नव्वद आणि पंचाळीस केलं त्या ठिकाणी एकशे पस्तीस अजून एक, एक फोर्टिफाईड केलं एकशे ऐंशी अधिक फाय दोनशे पंचवीस अधिक फोर्टीफाय केला दोनशे सत्तर अधिक फोर्टीफाय दोन तीनशे पंधरा आणि अधिक फोर्टीफाय थ्री सिक्स्टी तो गोल फिरून जागेवर येणं म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री दॅट्स इट ठीक आहे मग आता आपण नेमकं जे जे मी तुम्हाला अँगल सांगितले त्याला किती वेळा टर्न्स घेतले बघा टन एक टन झाला दुसरा टन तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि आठवा असे आठ टन्स घेतले की आपण पुन्हा जागेवरती येतो आठीच्या आठी टन्स किती किती डिग्रीचे आहेत ते मी लिहून देतो तेवढे लिहून घ्या कारण ते प्रश्नामध्ये आपण अप्लाय करणार आहोत ठीक आहे चला सुरू करते सगळ्यात पहिल्यांदा अंश तुम्हाला पहिल्यांदा दिलं गेलं फोर्टी फाय लिहायला गेल्या सगळ्यांनी फोर्टी फाय पंचाळीस पंचाळीस नंतर पंचाळीस पंचाळीस येते नव्वद त्यानंतर इथं एकशे पस्तीस मी पंचाळीस फक्त ऍड करत चाललोय चा पाडा बनवत चाललोय ठीक आहे आपल्याला थ्री सिक्स्टी पर पर्यंत येऊन थांबायचंय कारण गोल फिरून पुन्हा जागेवरती यायचंय ठीक आहे एकशे पस्तीस त्याच्यानंतर एकशे ऐंशी त्यानंतर इथं दोनशे पंचवीस त्यानंतर दोनशे पंच दोन सत्तर त्यानंतर तीनशे पंधरा आणि शेवटला फायनली थ्री सिक्स्टी असे आपण टोटल आठ अँगल्स बघणार आहोत आठ अँगल्स आणि त्याच्यानुसार प्रत्येकाला किती टर्न्स घ्यायचे ते आत्ताच तुम्हाला सांगितले आता परत एकदा सांगून टाकतो हे लिहून घ्या पटापट सगळ्यांनी ठीक आहे आता प्रत्येकाचे टर्न्स किती नंबर एक जर एखादा व्यक्ती फक्त अंशामध्ये फिरला इथून उजवीकडे जाऊ ना डावीकडे जाऊ त्याला टर्न घ्यायचा फक्त एकच ठीक आहे एकच टर्न घ्यायचा जर त्याला नव्वद अंशामध्ये वळवायचं असेल तर एक दोन म्हणजे नव्वद अंश कम्प्लीट होतील तर दोन तर काही नाही फक्त इथं दोन आलं एकशे पस्तीस डिग्रीत फिरायचं असेल तर इथून बघा एक दोन तीन हा अँगल एकशे पस्तीसचा आहे त्याला तीन टर्न्स घ्यावे लागतील परफेक्ट आहे मग इथं चार पाच सहा सात आणि आठ सांगितल्याप्रमाणे आठ टन घेतले की ते बरोबर एक्झॅक्ट जागेवरून थांबतात दॅट इट लिहून घ्या पाठापट तक्ता व्हेरी गुड बहुत बढिया लवकर 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 तक्ता कंप्लीट केला की लगेच लगे लगे क्वेश्चन गेला मोकळा क्वेश्चन लगेच सुरू करू आपण काहीच अडचण नाही डन फिनिस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट इतपर्यंत डन आहे आता अख्खा प्रकार हा याच्यावरच डिपेंड आहे तक्त्यावर डिपेंड आपल्या ठीक आहे फक्त हे एक गोष्ट लिहून ठेवा की जर तुम्हाला राईटला फिरायचं असेल तर मगाशी मी सांगितलं क्लॉकवाइज ठीक आहे आणि जर लेफ्टला मूव्ह करायचं असेल त्या ठिकाणी अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज अँटीक्लॉक वाईज मगाशी सांगितलं रिपीट सांगतोय मगाशी स्टार्टिंगच तिथून झाली आपली ठीक आहे ओके okay, चलो स्टार्ट पुढे नेक्स्ट पहिला प्रश्न प्रश्न समजून घ्यायचा आहे प्रश्न दोन पद्धतीने करता येतो परंतु आपण नॉर्मली दोन्ही पद्धत तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी मी सांगणार आहे आपण समजून घ्या दुसरी मेथड एक असेल ती थोडी जास्त चांगली असेल अॅप्लिकेबल आकृतीने पण डायरेक्ट करता येतो मी दोन्ही सांगणार आहे तुम्हाला काय काळजी करू नका मेथड नंबर एक मेथड नंबर वन लोग रेडी आहे मेथड नंबर वन साठी सगळे सज्ज रहा ओके okay. चला नंबर पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम पंचायत आता पहिल्यांदा आपल्याला एक पहिलं जो काय आपल्या दिशा ते आकृती काढावी लागेल नाव दिशांची लिहायची नाहीत ठीक आहे काय करायचं बघा सगळ्यांनी एक नॉर्मल आपला प्लस काढायचं आणि त्याला एक क्रॉस टाकायचा म्हणजे आपल्या त्या सगळ्या दिशा येऊन जातील त्यामध्ये ओके okay. क्लिअर तक्ता आपल्या समोर सगळ्यांच्या तख्ता परत मला काढायची गरज नाही पडणार एकदम आराम केसात ठीक आहे तर तरी पण तिथे मी सांगत जाईल किती टन्स तुम्ही तख्त्यामध्ये बघून घ्या पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम पंचेचाळीस अंश डावीकडे हा एकच टन घ्यायचा आपल्याला एकच टन आहे व पुन्हा घड्याळाच्या काटाच्या दिशेने एकशे पस्तीस अंश वळाला आता इथं तीन टर्न्स असतील किती टन पंचाळीस ला एक टन आहे नव्वद ला दोन टन्स आहेत एकशे पस्तीस ला तीन मी तक्त्यात लिहून दिले बस हे टन्स मी इथे फक्त अप्लाय करणार आहे बाकी काही नाही डोक लावायचं नाही जास्त त्यामध्ये ठीक आहे तर पूर्वेकडे तोंड असलेला समीर तर आता याचा तोंड आहे पूर्वेला हाच तो कार्यकर्ता हा बघतोय पूर्व दिशेला परफेक्ट आहे आणि इथून तो पहिल्यांदा गेला कुणीकडं समीर प्रथम पंचाळीस अंश डावीकडे वळाला आपल्याला जायचंय अँटी क्लॉक हा इथून डावीकडे म्हणजे इकडच्या बाजूला गेला पाहिजे इथून इथपर्यंत येईल पहिल्यांदा इथून समीरने स्टार्ट केलं तो सध्या इथं आलेला आहे हा त्याचा पहिला टर्न झाला लेफ्ट साइडला डावीकडं टर्न घ्यायचा आहे नंतर त्याने म्हटलंय पुन्हा तो पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे आपल्याला क्लॉक वाईज जायचंय आणि क्लॉक वाईज जायचं किती तुम्ही बघून घ्या मोजून घ्या क्लॉक वाईज त्याने म्हटलंय किती आपल्याला जायचं एकशे पस्तीस म्हणजे टर्न्स किती तीन तर तीन टर्न्स मी क्लॉक वाईज घेणार आहे आता इथून सुरू करणार कारण इथून तो इथपर्यंत ऑलरेडी मूव्ह झालाय तर तीन टर्न्स मध्ये एक दोन तीन आणि या अनुषंगाने हा कार्यकर्ता आता बघणार कुणीकडं तर हा बघणार दक्षिणेला दक्षिणेला प्लीज कमेंट करा आन्सर आपलं सगळ्यांचं दक्षिण आलं नाही का परफेक्ट आहे ही मेथड नंबर वन आहे आपली चला क्लिअर आहे लवकर पटापट क्लिअरन्स द्या मला बरोबर आहे का करेक्ट आहे का डन आहे का ठीक आहे पहिला डावीकडे मग उजवीकडे डावीकडे एक टन उजवीकडे तीन टन कारण वन थर्टी फाय डिग्रीमध्ये वाढायचं ठीक आहे ओके नेक्स्ट व्हेरी गुड आता मेथड नंबर टू पण लिहून घ्या सगळ्यांनी सेफ राहल मेथड नंबर टू ठीक आहे मेथड टू मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर इथं या ठिकाणी का काही उजवीकडे असं म्हटलं म्हणजेच क्लॉक वाईज असं म्हटलं तर तुम्ही तिथं त्याला पॉझिटिव्ह साइन घ्यायचंय आणि जर त्यांनी म्हटलं डावीकडं डावीकडे जायचंय तर आपल्याला अँटी क्लॉक वाईज जायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह साईन घ्यायचं ही आहे आपली मेथड नंबर टू कृपया नोट करा याची गरज पडेल तुम्हाला कधी ना कधी ठीक आहे जा जा न, दिला, दिला, कद आ, जे अँगल जर समजा आपल्या टप्प्यातनं नाही दिले एकशे अडतीस दिलं बेचाळीस दिलं अठ्ठावीस डिग्री दिलं तर तसंच करावं लागेल ते कारण त्याचे टर्न्स निश्चित नाहीत ना आहे का नाही त्यासाठी चला मग मेथड नंबर टू नुसार पण जायचं आपल्याला दोन्ही मेथड लिहून घ्या फायदा होईल कधी ना कधी तरी ठीक आहे तर आता मेथड मध्ये पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम पंचाळीस अंश डावीकडे गेला तर हा जेव्हा डावीकडे जातोय अध्यक्ष मध्ये डावीकडे गेला तर आपल्याला इथं मायनसमध्ये फोर्टी फाय लावा लागेल कारण तो डावीकडे गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तो पुन्हा घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने आता त्याने म्हटलंय कसं घड्या दिशेने म्हटलंय एकशे पस्तीस ला ठीक आहे तर तुम्हाला प्लस घ्यावा लागेल प्लस एकशे पस्तीस बरोबर आहे परफेक्ट आहे मग आता याचं ओव्हरऑल याचं टोटल समेशन किती येतं याची बेरीज किती येते वजाबाकी किती येते ती बघायची त्यांची वजाबाकीच होणार आहे कारण चिन्ह वेगळी आहेत एकशे पस्तीस मधून पंचाळीस गेलं या ठिकाणी आता फक्त नव्वद अंश आणि उत्तराला चिन्ह असतं मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस आता आपल्याला करायचं काय तर प्लस म्हणजे तुम्हाला लोकांना जायचे उजवीकडे आपल्याला राईट टर्न घ्यायचेत आणि नव्वद म्हणजे दोन टर्न घ्यायचेत राईटला दोन टर्न्स घ्यायचेत म्हणजे इतकं सिम्पल आपण करून घेतलं ते गणित ठीक आहे आणि मग आता मी तेवढंच दोन टर्न घेणार आहे बाकीचं त्याला तीन वेळा फिरवत बसणार नाहीये नॉर्मल एक छोटासा प्लस काढायचा एक क्रॉस काढायचा आणि त्याने जसं सांगितलंय पहिल्यांदा तो बघतोय कुणीकडे ते बघायचं तो बघतोय पूर्वेकडे तर पूर्वेला या साईडला इथं त्याला फक्त एक पॉईंट लोकेट करायचा हा पूर्वेला बघत होता आणि तिथून त्याला फिरवायचं आपल्याला कसं तर ते दोन वेळा उलटं सुलट नाही एकदाच काय ते काय तर राईटला उजवीकडे दोन टन्स उजवीकडे दोन टन्स म्हणजे एक आणि दोन हा पहिला हा दुसरा हा या ठिकाणी येईल आणि ही जी दिशा असेल ते असेल आपली दक्षिण सो so, दोन्ही मेथड आहेत चांगले आहेत काही विषय नाहीये मेथड टू ने जनरली जात जा कारण मेथड वन मध्ये काही गडबड झाली गडबड संपला कार्यक्रम ठीक आहे चला का ओके काही पण चालेल उत्तर परफेक्ट पाहिजे ठीक आहे सो so, दक्षिण पुन्हा एकदा आन्सर आले मी दोन मेथड सांगितलेत बोग्या पुढच्या प्रश्नाला तुम्ही कसं करताय नेक्स्ट ये वाला मी काय हिंट देत जाईल प्रश्नामध्ये बघा आता कसं तरी म्हटलंय राम वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे ठीक आहे ओके चला हे तर दिलं पाहिजे बघतो ते दिलं पाहिजे पुढे काय म्हटलंय तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात उजवीकडे एका काटकोनात म्हणजे फक्त आणि फक्त नव्वद अंशामध्ये किती फक्त नव्वद अंशामध्ये त्याने एकदाच काटकोण घेतलाय एकच ना मारली नव्वद ठीक आहे त्यानंतर नंतर त्याने डावीकडे डावीकडे दोन वेळा काटकोण त्याने दोन वेळा नाँटी मारली तर दोन नाईन्टी मारल्या म्हणजे वन एटी झाली नाईन्टी नाईन्टी वन एटी तर इथे दोन वेळा नाईन्टी मारल्यानंतर ठीक आहे तर एखाद्याला पूर्ण एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर सरळ म्हणून टाका मेन्शन करा अरे दोन वेळा त्याने नाईन्टी घेतली म्हणजे वन एटी झाली बरोबर आहे परफेक्ट आहे आणि मग आता रामच्या तोंड कोणत्या रिषाला असेल हेच विचारलंय ओके सुरुवात करतोय प्रथम उजवीकडे गेला उजवीकडे म्हणजे प्लस आणि नंतर डावीकडे गेला म्हणजे मायनस किती दोन नाईन्टी घेतला वन एटी डिग्री मायनस वन एटी ठीक आहे आता कॉमन सेन्स आहे एकशे ऐंशी मधून नव्वद जर आपण आता बघितलं तर चिन्ह वेगळी तर वजाबाकी होणार आहे एकशे ऐंशी मधून नव्वद गेलं इथं नव्वद येईल पण उत्तराला चिन्ह असेल मोठ्या संख्येचं मायनस मायनस इंडिकेट करतं आपल्याला जायचं आहे लेफ्टला आणि नव्वद म्हणजे दोन वेळा आपल्याला वळायचे दोन टर्न्स घ्यायचेत आपण सांगितलेल्या तक्त्यानुसार दोन टर्न घ्यायचेत ठीक आहे तर आता बघूया आपण नेमकं का होतं काय तुम्ही तोपर्यंत उत्तर कमेंट करून टाका सगळ्यांनी व्हेरी गुड सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे बहुत बढिया आहे बहुत बढिया मॅक्सिमम लोक नंबर वन म्हणतायत बघा आता सगळे खरं आहे का खोट आहे काय ते ठीक आहे तर एक प्लस आणि एक क्रॉस ठीक आहे तो कार्यकर्ता राम बघतोय पहिला वायव्यला वायव्यला म्हणजे पाकिस्तानच्या दिशेला तिकडे पहिली या साईडला बरोबर आहे आणि इथून हा कार्यकर्ता आता फिरणार कसा त्याला डबल फिरवत बसत नाही उजवळ डावं वगैरे नाही शेवटला जे आलं थी ते एकच ठीक आहे सो लेफ्ट ला दोन टन्स तर इथून त्याला ला डाव्या बाजूला अँटी क्लॉक वाईज एक आणि दोन एक आणि दोन बस हा इथे बघेल दिशा असेल नैऋत्य नोट करा परफेक्ट आहे फायनल आन्सर चला लवकर 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 झाला असेल चला नेक्स्ट क्लिअर ने एकदम फायनल आहे ओके चलो नेक्स्ट ये वाला अभी देखो ये वाला ठीक आहे कवायतीच्या वेळी उमेश उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता कुठल्या दिशेला नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता प्रथम तो प्रथम तो उजवीकडे काटकोणात वळाला काटकोण म्हणजे नव्वद मध्ये प्लस नाईन्टी बरोबर आहे आणि नंतर नंतर तो डावीकडे तीन वेळा काटकोणात त्याने तीन वेळा नाईन्टी मारली लक्षात घ्या त्याने तीन वेळा नाईन्टी मारली नवत्री इथे सत्तावीस दोनशे सत्तर डिग्री झालं पाहिजे तीन नाईन्टी मारल्या त्याने तीन वेळा काटकोन घेतला त्याने तीन वेळा काटकोण ठीक आहे टू सेव्हन्टी पण डावीकडे म्हटलं की मायनस पाहिजे मायनस टू सेवन झिरो परफेक्ट आहे आणि मग आता शेवटला प्रश्न तेच की कुठे बघत असेल काय सांगा तर यांची बेरीज वजाबाकी काय ते करून घ्या आय थिंक वजाबाकीचे परफेक्ट आहे चिन्ह वेगळे आहेत दोनशे सत्तर मधून नव्वद गेले ते एकशे ऐंशी राहतो कॉमन सेन्स आहे नॉर्मल वजाबाकी करा ठीक आहे एकशे ऐंशी आणि त्याला चिन्ह जे द्यायचंय ते असतं मोठ्या संख्येचं म्हणजे इथलं मायनस आलं पाहिजे मायनस इंडिकेट करत लेफ्ट आणि एकशे ऐंशी म्हणजे तुम्ही बघून घ्या चार टर्न मारायच तुम्ही तक्ता बघून घ्या ठीक आहे चार टर्न परफेक्ट ठीक आहे डन आता एक प्लस आणि क्रॉस उत्तर कमेंट करून टाका सगळ्यांनी मॅक्सिमम लोक चार म्हणतात बहुत बढिया बाई चला झालं प्लस आणि क्रॉस केलं सगळ्यांनी ओके प्लस आणि क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला एकच बघायचं आता की बाबा कवायतीच्या वेळी उमेश बघत बघत कुणी कुण होता पहिल्यांदा तर तो नैऋत्यकडे तोंड करून उभा होता नैऋत्य दिशा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नैऋत्य म्हणजे इकडच्या बाजूला परफेक्ट आहे अग्नेय नैऋत्य बरोबर तो इथे होता या साईडला बघत होता बरोबर आहे इथून त्याला आता ते दोनदा तीनदा ओळख बसायचं नाही एकदाच काय ते लेफ्टला म्हणजे अँटी क्लॉक वाईज बरं चार टर्न्स आता लेफ्टला या साईडला बरोबर लेफ्टला इकडच्या बाजूला आता चार टन्स घेत असताना एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार याची दिशा असेल या साईडला ईशान्य बोला परफेक्ट आहे चार नंबर आले सगळ्यांचं आउट ऑफ आहे सगळेजण काही विषय नाही ओके अरे बापरे हा गया घ्या क्वेश्चन हा लिहिलं का सगळ्या लिहिलं लिहून घ्या पटा पटते झाला असेल चलो डन फिनिश्ड ओके नेक्स्ट वाला क्वेश्चन ये वाला भी, बात, हे वाला मी थांबा आता आता हे इथून पुढे ना आता ते नाही का ते सूर्यप्रकाश हात येत होता माझा सकाळची वेळ होती संध्याकाळची वेळ होती आहे ना तसे वाले प्रश्न आपण बघूया संकीर्ण आता सगळे उरलेले सुरलेले सगळे शेवटचे तर प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे खूप भारी सेट करतात प्रश्न ते लोक थोडं डोकं शांत ठेवायचं आणि आपल्याला फक्त हे बघायचं वेळ सकाळची आहे का सायंकाळचे हे परफेक्ट बघायचं सकाळची वेळ असेल तर सूर्यादा सूर्यदा जे असतील आपले सूर्याबाई ते पूर्वेला असतील आणि जर वेळ सायंकाळची असेल तर सूर्याबाई हे पश्चिमेला असतील आहे म्हणजे उगवणे आणि मावळणे तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं तर सायंकाळची वेळ आहे सायंकाळी सहा वाजताची वेळ ठीक आहे अमोल घरी बसला असताना त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून आता हे सगळं क्लिअर आहे मी पहिला एक पॉईंट तुम्हाला पहिलं क्लिअर करून घेतो जर समजा अमोल असा बसला ठीक आहे अमोल पूर्वेला बघतोय समजा पूर्वेला तर इकडचा हात आणि इकडचा हात म्हणजे इकडचा राईट आणि इकडचा लेफ्ट तुम्हाला मी जस्ट नोट्स लिहून देतोय तुम्ही लिहून घ्या साइटला कुठे पण पूर्वेला बघणारा कार्यकर्ता राईट इथं लेफ्ट तिकडं ठीक आहे एखादा कार्यकर्ता समजा इथं पश्चिमेला बघत असेल तर राईट तिकडं आणि लेफ्ट तिकडं हा पश्चिमला बघतोय हा लक्षात सगळ्यांना पश्चिमला बघतोय एखादा कार्यकर्ता आता तुम्ही जनरल गोष्टी सगळ्या लक्षात घ्यायच्या एखादा कार्यकर्ता समजा आता उत्तराला बघतोय वर उत्तरला बघत असताना हा उत्तरेला बघतोय तर याचा इथं राईट हँड इथं पाहिजे लेफ्ट इथं पाहिजे लक्षा हा लक्षात सगळ्यांना आणि समजा एखादा पंटर हा इथून वरतून खाली बघतोय दक्षिणला बघतोय हा दक्षिणला फेसिंग करून आहे इकडे याचा राईट हँड इथं असतो आणि लेफ्ट इथं असतो बस या बेसिक चार गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही लोक प्लीज ठीक आहे कारण ते सूर्य जे काय आपण म्हणतो ना त्यात प्रकाश किरणे आत आली उजवीकडून डावीकडून वगैरे काय त्या सगळ्यांसाठी हे चार बेसिक मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत या चार बेसिक मुद्द्यांना तुम्ही नोट करून ठेवा पूर्वेला बघतोय पश्चिमला बघतोय दक्षिणला आणि उत्तरला यांचा उजवा डावा हात खूप महत्त्वाचा आहे कारण त्याच्यावरती प्रश्न तयार होतो हे लक्षात घ्या ठीक आहे चला हे डन आहे आपल्याला आता त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण ते बघूया आणि टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये ठीक आहे सायंकाळी सहाची वेळे सूर्याबाई आपल्या इकडे असतील कुठे इकडच्या पश्चिमेच्या बाजूला सूर्य सूर्याबाईची किरण सगळी अशी या साईडला ठीक आहे आणि मग त्यांनी काय म्हटलं आता बघू आता हे सगळं काढून टाकायचं काही गरज नाही आपल्याला काहीच विषय नाहीये ठीक आहे हे त्याचं घर त्या घरात तो बसलाय त्याला इथं मध्ये बसवायचा कधी पण त्या घरा घरामध्ये समोर सूर्याबाईच्या समोर बसवायचं लक्षात ठेवायचं ठीक आहे तर इथं खिडकी बिडकी तुम्ही कॉमन सेन्स सांगा आता सूर्याबाई इकडे असणार संध्याकाळची वेळ पश्चिमेला असले पाहिजे ते इथं ह्या साईडला पूर्व आहे ठीके या साईडला पश्चिम आहे इकडं वरती इथं उत्तर आणि खाली काय दक्षिण हे लिहिण्याची गरज नाही कारण आपल्याला ते माहिती काय ते आणि मग त्याच्यामध्ये हा जो आता कार्यकर्ता आपला अमोल नावाचा तो घरी बसला असताना त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्याची प्रकाश किरणे आत येत होती तर जर का आता या साइडला इथं खिडकी असेल तर सूर्यकिरण जर इथून आतमध्ये येणार असतील तर समजा आपण अमोलला असं बसवलं आणि वर बघायला लावलं तर इकडं राईट आहे इकडं लेफ्ट आहे हे रॉंग आहे कारण त्यांनी काय म्हटलंय त्याच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून का बाजूच्या खिडकीतून त्याने म्हटल्यानुसार त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्याची किरणं आतमध्ये आली पाहिजेत तर हे चुकीचं या साईडला आपण त्याला असा रिव्हर्स बसवायचा इथं खाली बघायला व्हायचं या साईडला राईट या साईडला लेफ्ट आणि आता ती काय किरण असतील तर त्याच्या ते उजव्या बाजूने येतील आणि हा अमोल जो आहे तो दक्षिणेला बघत असेल क्लिअर प्रश्न बघून घ्या काय दिले अमोलचे तोंड हे कोणत्या दिशेला होते तर ते त्याचे तोंड जे काय असेल ते दक्षिणेला होते उत्तर टाकून द्या दक्षिण करेक्ट आहे दक्षिण 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 पर्याय नंबर चार शाबाश बहुत बढिया <coughs> तुम्हाला मेन काय माहितीये का हे आर आणि एल कळलं पाहिजे राईट आणि लेफ्ट कळलं पाहिजे ठीक आहे चला नेक्स्ट झालं इथपर्यंत क्लिअर आहे ओके बहुत बढिया उमेश एक कसं काय टाकतोय वसीम एक टाकतोय एक कसं येईल चार येईल ना बेटा चार आहे चार आहे तुम्ही मागचं लेक्चर बघताय लाईव्हवरती क्लिक करा ठीक आहे सगळ्यांचं चार आलं डन आहे चलो नेक्स्ट आता हे तुम्ही करायचं व्यवस्थितपणे मी सांगत असेपर्यंत माझ्या आधी तुमचं उत्तर आलं पाहिजे कमेंट करून टाकायचं दिशा ही सायंकाळी सहा वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे अरे वा बहुत बढिया आहे सेम 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 एक बॉक्स काढायचा बॉक्स म्हणजे चार दिशा पूर्व पश्चिम इथं उत्तर आणि खाली दक्षिण वेळ सायंकाळची आहे सायंकाळी सहा वाजताची वेळ सूर्याभाई असतील आपल्या या साईडला पश्चिमेला एवढा सिंपल क्वेश्चन कशाला विचारला काय माहित नाही बेसिक आहे पुणे आणि मुंबई लोह लोहमार्गाला आलेला प्रश्न आहे ठीक आहे तर सूर्याकडे तोंड करून उभे आहे ठीक आहे तर तो यांच्याकडे तोंड करून उभे आहेत म्हटल्यानंतर यांना इथं सेंटर उभा करा यांच्याकडे असं नाक दाखवा इकडे खात इकडे खात हा असेल राईट हा असेल लेफ्ट संपला कार्यक्रम ओके फिनिशड उत्तर कमेंट करा पटापट उत्तर कमेंट करून टाका विषय क्लोज करून टाका चला राईट लेफ्ट डन आहे प्रश्न आता आहे की तिच्या उजवीकडे कोणती दिशा असेल तिच्या उजवीकडे कोणती दिशा आहे तर राईटला इथं उत्तर आहे लेफ्टला दक्षिण आहे तुमचं उत्तर असेल उत्तर ठीक आहे ओके बहुत बढिया चला करेक्ट 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 बहुत बढिया चला व्यवस्थित आन्सर द्या सगळ्यांनी विचार करून उत्तर द्या उत्तर येते सगळ्यांचं उत्तर यस तर त्यांनी तेच विचारलं की बाबा तिच्या उजव्या उजवीकडे उजव्या हाताला कोणती दिशा असेल तर उत्तर असेल फायनल आहे परफेक्ट उत्तर असेल चलो फिनिश्ड नंबर तीन नंबर तीन करेक्ट झालं नेक्स्ट वाला इझी होतं क्वेश्चन मी कम्पॅरेटिव्हली मार्क्सच्या पेक्षा हा इझी होता ठीक आहे चलो नेक्स्ट वाला बी वाला हे खतरनाक कार्यक्रम आहे खाली डोकं पाय ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये असं लोकांना जे वाटतं ती दिशा नसते त्याची उलटी दिशा असते कारण खाली डोकं वरपा तुम्ही आता काय करा बसल्या बसल्या काय करा असं मा मोबाईलच उलटा करा मलाच उलटं करा ठीक आहे मोबाईल बघता बघता असं काम करा बघा ते तुम्ही असताना लेक्चर वगैरे असाल आहे का नाही हां मी सरळ दिसतोय दिसतोय ना सगळ्यांना हां बस आता एक काम करा मी तुमच्याकडे बघतो आहे ठीक आहे माझा उजवा तिकडच्या बाजूला आहे करेक्ट आहे डावा तिकडच्या बाजूला आहे तुम्ही मोबाईल उलटा करा बरं तुम्ही नका उलटे ऊ मोबाईल मला उलटा करा मोबाईल उलटा करा बघा माझा उजवा आतामध्ये जो पेन तो इकडे आतात गेला उलट गेलं बघा या साईडला गेलं करा तुम्ही करा बिंदास करा चले का बिंदास करो का ते स्क्रीन स्क्रीनपर रोटेट झाली <laughs> हो सकता है कुछ भी हो सकता सकताय ची स्क्रीन नका रोटेट होऊन देऊ ते रोटेशन बंद करा नाही त्याच्यावर ते, ते क्लिक करून उलटं करा असं इथं फिंगर ठेवायची आणि मग उलट करा रिवर्स करायचं बघा आहे ना झालं खाली डोकं रुपये हां ठीक आहे ओके टांगा मला उलटा आता वरती ठीक आहे ओके बहुत बढिया बहुत बढिया वा 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 एकदम भारी एकदम भारी क्या बात है, क्या ठीक आहे आता त्याचं लॉजिक डेव्हलप करून देतो तुम्हाला ठीक आहे तर परीक्षेला आपलं काय इतकं डोकं शांत नसतं टेन्शन मध्ये असतं जी के करायचे मराठी ग्रामर करायचे मॅथ्स करायचे रिजनिंग करायचं फुल टेन्शनमध्ये हा प्रश्न आपण सिम्पल मध्ये आणू मध्ये कसा आणायचं बघा आता ठीक आहे आता काय ते अमोल खाली डोके वरपाय करून उभा आहे ठीक आहे आता तो याला म्हणतात अपसाइड डाऊन म्हणजे हा शीर्षासन करून उभा आहे काय याला म्हणतात शीर्षासन ठीक आहे शीर्षासन करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड हे पश्चिमेला जर असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल मी तुम्हाला एकदम सिम्पलेस्ट वे मध्ये सांगतोय आणि ज्या पद्धतीत सांगतोय ते आपली ओरिजिनल मेथड आहे तुम्ही फक्त समजून घ्या मी काय पर्यंत सांगतोय ते तुम्हाला मी पहिला त्याला सरळ उभा करून देणार ठीक आहे आणि का कसं कशामुळे ट्रिक आहे आणि ह्या मध्ये उत्तर निघतच फिक्स निघतं चुकतच नाही शक्यच नाही कसं ते बघा आता तुम्ही सगळ्यांनी काम करा पहिल्यांदा एक छोटा तक्ता काढून घ्या ठीके एक तक्ता काढा अमोलला पहिल्यांदा सरळ उभा करायचं अमोलच आहे ना आमोलाच मागाच ठीक आहे सरळ आणि त्याच्यानंतर शीर्षासन दोन गोष्टी करायच्या सरळ आणि शीर्षासन सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे शीर्षासनच गणित आलं तर ह्या मित्रण जर कराल ना कधी चुकणार नाही आयुष्यात तुम्ही फक्त लिहून घ्या सरळ शीर्षासन सरळ उभा करायचं मग शीर्षासन आपण काय करते ते सांगतो नंतर ती ठीक आहे आता इथे या ठिकाणी म्हणायचं इथं उजवा हात आणि इथं म्हणायचं हा डावा हात आहे उजवा आणि डावा ठीक आहे बघा आता कसं ते पहिल्यांदा काय करायचं माहिती का पहिल्यांदा तो सरळ उभा करायचा सरळ वाल्या दिशा काढायच्या आणि जसं तुम्ही लोक आता मोबाईल उलटा केला तुम्हाला दिसलं की लगेच माझ्या हात दोन दिशांना वेगळे गेले बरं तुमचा मोबाईल जसा सरळ होता आता बरोबर का हे बघा जसं तुम्ही मला रिव्हर्स केलं तर इकडचा तिकडे गेला समजा आता ह्या हातामध्ये बघा इथं मार्कर आहे माझ्या बरोबर यात मार्कर आहे हातामध्ये काहीच नाही ठीक आहे लक्षात सुद्धा सगळ्यांचं मी इथून जस्ट तुम्हाला मी शीर्षासन करून दाखवते समोर मी नाही करते मोबाईल रिव्हर्स करून बघायचा मोबाईल तुमच्याकडेच ठेवायचं ना मी तुमच्याकडेच पाहतोय मी तुमच्याकडे पाहत असताना शीर्षासन करतोय ठीक आहे तर बघा आता उजव्या आता मार्कर होता ना तो आपोआप डाव्या बाजूला जाईल आ लक्ष डावा तिकडे येईल आणि उजवा इकडे जाईल म्हणजे काय होतं माहिती का दिशा स्विच होतात है ना असं या पद्धतीचं बघा आता कसं ते झालायचा कार्यक्रम पहिल्याला सरळ उभा करायचं म्हणजे मला सरळ उभा करायचं आणि काय त्याच्या उजव्यातल्या डाव्या त्याला दिशा येतात त्या बघायच्या एक सरळ साधी गोष्ट आहे तोंड पश्चिमेला आहे मी त्याला सरळ उभा करतोय तुम्ही बाकी काही डोकं लावू नका एक साधा प्लस काढा बस क्रॉसची गरज नाही क्रॉसची गरज नाही इथं प्लस काढा सगळ्यांनी पटापट काढला का प्लस इथे हे पूर्व आहे हे पश्चिम आहे इकडे वरती उत्तर आहे आणि तर खाली दक्षिण आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे ते हा बघतोय कुणीकडे पश्चिमेला हा मी आता बघा मी आता शिकवताना तुमच्याकडेच बघतोय तुम्ही समजा पश्चिमेलात मी पश्चिमेलाच बघतोय मोबाईल तुम्ही उलटा केला तरी मी पश्चिमेलाच बघतोय म्हणजे पहिलं काय करणार सरळ उभा करा त्याला सरळ उभा करताना जर मी त्याला पश्चिमेला ह्या साईडला असं बघ साईडला उभा केलं हा सरळ उभा आहे सध्या हे सरळ आहे हे ट्रिक आहे लक्षात ठेवा त्याला सरळ उभा करायचं इकडचा एक हात इकडचा एक हात तुम्हीच बघा तुम्ही ह्या साइडला सरळ मी सांगितलं सरळ उभा करा त्याला सरळ उभा असताना हा इकडचा राईट आहे आणि हा लेफ्ट आहे इथं इतल या साइडला जी असेल ती असेल उत्तर दिशा आणि या साइडला असेल इथं दक्षिण दिशा परफेक्ट आहे आणि मग आता तुम्ही या साईडला बघताय तुम्ही इथं अभ्यास करत बसला मोबाईल मध्ये मी दिसतोय तुम्हाला आता मला असंच रिव्हर्स करायचं पण तुमच्याकडेच बघत राहणार आहे मी पहिलं सरळ उभा करायचं उजवा हात उत्तरेला डावा हात दक्षिणला तिथं पहिलं लिहून घ्यायचं ठीक आहे याचा जो उजवा हात आहे सरळ उभा असताना उजवा हात जो आहे तो आहे उत्तरेला इथं उत्तरल्या आणि डावात आहे दक्षिणेला बस संपला कार्यक्रम आता बघा असे ठीक आहे ओके रिव्हर्स रिव्हर्सल रिव्हर्सल म्हणजे काय झालं काय नाही झालं हे बघा दक्षिण इकडे गेला उत्तर इकडे गेला विषय संपला ठीक आहे तर हे दक्षिण इथे येईल आणि उत्तर तिकडे जाईल ही सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे याचा विषय संपून टाका आणि आन्सर द्यायचा आता त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल तर त्याचा उजवा हात आफ्टर शीर्षासन बरोबर अपसाइड डाऊन मूव झाल्यानंतर त्याचा जो उजवा हात असेल उजवा हात असेल हा दक्षिणेला असेल आपला आन्सर असेल पर्याय नंबर प्लीज कमेंट उलटेच उलटेल ती इमोजी सगळे काय विषय नाहीये एक परफेक्ट आहे टेन्शन नाही घ्यायचं सरळ उभा असेल तर जे दिशा दिसतात उजवाड्या वाटाच्या त्याला फक्त रिव्हर्स करायचं अजून काय डोकं लावायचं नाही त्यामध्ये चला डन आहे हा अजून आहे का तुम्ही तो असा उभा होता आम्ही त्याला कोलांटिवढी करायला लावली कोलनटिवढी नाही करायची तुमच्याकडेच बघून त्याला शीर्षासन करायला लावणे म्हणजे अशा प्रकारे मुव करणं असं मू नाही करायचं ठीक आहे त्याला अशा प्रकारे मो करायला दॅट्स इट ठीक आहे चला, चला, चला विषय क्लोज आहे चलो डन हो डना डन नेक्स्ट ओके एकदम टाइमपास क्वेश्चन आला होता जालना जिल्हा पाहिजे का आला होता मला माहित नाही पण आला होता त्यात पण लोकांना टेन्शन येतं की असं कसं आलं क्वेश्चन हा कोणता क्वेश्चन नवीन अक्षर मालिकेचा एक अंक मालिकेचा आहे तर काय नाही हे तुम्हाला दिशा मालिकेचा क्वेश्चन आहे आणि दिशा मालिकेमध्ये नॉर्मल गोष्ट आहे ट्रेंडिंग मध्ये बघा एकदम सिम्पल क्वेश्चन काय विचारला माहित नाही पण चला असू द्या विचारला तर विचारला ठीक आहे इथं पूर्व आहे या साईडला तुम्हाला लोकांना आता इथं घ्यायचंय आग्नेय आग्नेयानंतर इथं दक्षिण घ्यायचंय त्यानंतर इथं नैऋत्य घ्यायचंय या साईडला इथं पश्चिम घ्यायचंय आणि बाकी या ला वायव्य वगैरे सगळ्या बाकी दिशा आल्या ठीक आहे इथं उत्तर असेल या साईडला इथं असेल ईशान्य ठीके आता तो सिक्वेन्स बघा सगळ्यांनी सिक्वेन्स काय दिला त्यांनी पूर्व ठीक आहे पूर्व आग्नेय ओके आग्नेय दक्षिण दक्षिण क्या बात आहे वा नैऋत्य नैऋत्य क्या सेट कि क्वेश्चन वा ठीक आहे असा क्वेश्चन सेट केलाय त्यांनी ठीक आहे असे प्रश्न तर आपण मला वाटतं अक्षरमालिकेत वगैरे बघतो मिसिंग मध्ये बघतो आपण क्वेश्चन मग तसा प्रयत्न केला खूप छान क्वेश्चन होता पण ते सुचलं पाहिजे त्या ठिकाणी काही खूप मोठा तीर नाही मारला आपण सिम्पलच क्वेश्चन आहे आता मग तिथे पश्चिमपर्यंत आपण आलो ठीक आहे मग पश्चिमच्या नंतर आता काही तुम्ही कमेंट करून टाका लिया पटापट -पड़, तीन नंबर असे चिल्लर पिल्लर क्वेश्चन असतात एखाद दुसरा असतो ठीक आहे दोन चार क्वेश्चन आलेच नाही सुटलेच नाही ते असं एखादा दिला असं आतमध्ये एखादा मार्क आला पाहिजे त्यासाठी ठीक आहे नेक्स्ट वायव्य चलो फिनिश्ड आहे ओके डन आलं लक्षात आलं या पुढं चला नेक्स्ट 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 आता इथे थोडा दिमाग नाही काय थोडासा दिमाग लागाणे काय जादा नाही थोडासा दिमाग लागाणे काय अमित मिलिंद महेश आणि रवी हे चौग जण आहेत ठीक आहे हे चार कार्यकर्ते आहेत हे चारही चारही कार्यकर्ते कॅरम खेळत बसलेत काय करतात ते कॅरम खेळत बसलेले आहेत महेश आणि मिलिंद आता कॅरम खेळत आहेत तर आपण पहिला चौकन काढून घेऊ अरे बरोबर ना भेट चौकन तर काढून घेऊ आपण काय ते आता कॅरम नाही काढत बसत आत मध्ये स्ट्रायकर ट्रायकर बिकर दाखवत बसाल सगळे काही गरज नाही एक चौकोन काढायचं फक्त चौरस काढायचा नॉर्मल ठीक आहे आणि चौघजणं कॅरम खेळत बसले तर ओके ठीक आहे ओके आणि मग त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की महेश आणि मिलिन हे पार्टनर आहेत हे पार्टनर लक्षात ठेवा सध्या कोण कुठं बसलं मला काहीच माहित नाही पण ते पार्टनर आहेत ठीक आहे बरं दिशा वगैरे असतील तर या साईडला इथं पूर्व या साईडला इथं पश्चिम इथं या साईडला दक्षिण आणि वरती इथं उत्तर हे तर कन्फर्म आहे नाही लिहिलं तरी तिथंच नाही बदलत ठीक आहे तर पुढे त्याने म्हटलंय महेशचे तोंड हे उत्तरेला आहे तर महेशचे तोंड उत्तरेला म्हणजे या साईटला इथून वर बघणारा कार्यकर्ता हा असेल आपला महेश बरोबर आहे कारण तोंड उत्तरेला आहे परफेक्ट आहे आणि मग त्याने एक म्हटलं होतं वरती स्टार केलं मी महेश आणि मिलिंद हे पार्टनर आहेत पार्टनर म्हणजे याच्या समोर बसला पाहिजे परफेक्ट आहे कारण खेळला असेल तर आपल्याला माहिती आहे बेसिक गोष्टी सगळ्या ह्याच्या समोर असला पाहिजे महेश आणि मिलिंद हे पार्टनर आहेत तर मिलिंद ह्या साईडला पाहिजे परफेक्ट आहे डन आहे बरं त्याच्यानंतर दुसरं त्यांनी काय म्हटलं महेश मिलिंद पार्टनर फायनल ना आणि मग आपण ते वाटलं तोंडे दाखवून दे हा कार्यकर्ता इथून खाली बघत असणार आहे बरोबर आहे बरं फक्त ते सोच काढायची नाक येते नाक नाक काढायचं कुठं बघताय तेवढं बघायचं ठीक आहे आणि मग त्यांनी म्हटलंय की बाबा महेश सोडून उतरलं आणि पुढे काय म्हटलं हे बघा रवी ना रवी हा महेशच्या उजव्या बाजूला बसलेला नाही निगेटिव्ह स्टेटमेंट आहे फसवलं त्याने निगेटिव्ह स्टेटमेंट आहे आता बघा हा महेश राईट लेफ्ट परफेक्ट आहे महेशच्या त्यांनी म्हटलं रवी हा महेशच्या उजव्या बाजूला बसलेला नाही तर महेशच्या उजव्या बाजूला बसत नाही म्हणजे डाव्या बाजूला बसतो कारण जागा चार आहेत फक्त त्यातल्या दोन पैकी ह्या दोन जागा यांनी घेतल्या एक जागा त्याला आणि एक जागा ह्याला दिली पाहिजे मग त्यांनी म्हटलं रवी रवी हा महेशच्या उजव्या बाजूला बसत नाही तर महेशच्या उजव्या बाजूला जर नाही तर रवी इथं पाहिजे तर इथं रवी येईल बरोबर आहे हा रवी येईल इथं ठीक आहे आणि हा रवी जो कार्य करता आपला इथून बघेल तिकडच्या बाजूला ठीक आहे पूर्वेला आणि ज्या रवीचा एक पार्टनर राहिला उरलेला माणूस रिकाम्या जागा भरायच्या रिकामी जागा असेल एक कार्यकर्ता आहे अमित नावाचा तर अमित इथं असेल इथं गोल आम्ही तिकडं बघतोय त्याच्या मित्राकडे समोर पार्टनरकडे आणि मग विचारला प्रश्न काय तर अमितचे जे तोंड आहे ते कोणत्या दिशेला आहे तर तुम्ही सांगून टाका ते तोंड कोणत्या दिशेला आहे तर पश्चिमेला आहे पश्चिमेला ठीक आहे तर पश्चिम आपला आन्सर आहे पर्याय नंबर दोन व्हेरी गुड चला डन डना डन फुल अँड फायनल आहे ओके ठीक आहे ये बी ठीक आहे चलो प्रत्येक प्रकाराला टच केलं आहे प्रत्येक प्रकारचं गणित देण्याचा प्रयत्न केलाय ठीक आहे त्यामध्ये आता आपले ऑनलाईन कोर्सेस वगैरे कोणाला करायचे असतील तर आपल्या बॅचेस सगळ्यांना माहिती आहे काय सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे कोणती बॅच करायची काय ते ज्याला पूर्ण अपडेटेड बॅच करायची फुल्ली अपडेटेड आणि जे लेक्चरला मी शिकवतो आहे तेच बघायचं असेल से मी कसं शिकवतोय काय बाबा इथे जे ऑफलाईनच्या मुलांना आम्ही जे शिकवतो ते बघायचं असेल एक बॅच आपली आहे लाईव्ह वाली बॅच ही लाईव्ह वाली बॅच तुम्ही लोक जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिसच्या क्रमांकावरती मॅसेज करा संपर्क करा ते सांगतील तुम्हाला बाकीचं ठीक आहे आणि त्यात फायदा असा आहे की त्यात रेकॉर्डेड पण मिळतं आणि रोजचं लेक्चर लाईव्ह पण मिळतं आणि असं तुम्हाला लोकांना सहा महिने बघता येतं प्रीला पण मेन्सला पण बाकी पोलीस भरतीची बॅच आहे त्या लोकांना आपण फक्त इथे जे अपडेशन नव्हतं ते मी युट्यूबवरती अपडेट करून देतो जे आता चाललंय ते पोलीस भरतीच्या मुलांसाठी चाललंय लक्षात घ्या त्यामुळे त्यांचं पण काही नुकसान नाही होऊन दिलं आपण तिथे जे काही कमी पडलंय ते सगळं मी युट्यूबवरती भरून काढतोय त्यामुळे त्यांचं काही नुकसान होणार नाही त्यांना आउट ऑफ मार्क मिळणार ठीक आहे आणखीन एक ज्यांना प्रॅक्टिससाठी पीडीएफ पाहिजे होत्या तर टेलिग्राम दाखवत दादा टेलिग्राम दाखव पटकिनी साईडला हा साईटला टेलिग्रामचं सा तुम्हाला लोकांना चॅनल दिसतोय टेलिग्रामचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट दिसतोय त्याच्या ते, ते तुम्हाला तो चॅनल जॉईन करायचा आहे त्यावरती मी आतापर्यंत पोलीस भरतीच्या एकोणचाळीस पीडीएफ टाकलेल्या मॅथ्स आणि रिजनिंगच्या पंचवीस प्रश्न प्रत्येकी तुम्ही आता सुद्धा जाऊन बघू शकता चॅनलला फक्त स्लोड केलं की तुम्हाला त्या पीडीएफ मिळतील काल परवा शेअर केल्यात परत मी एकोणचाळीस पीडीएफ आहेत म्हणजे प्रत्येक पीडीएफ मध्ये पंचवीस प्रश्न आहेत मॅथ्सचे रिजनिंगचे मॅथ्सचे रिजनिंगचे सगळे टॉपिक मिक्स वाले ठीक आहे तर ते एकदा सगळं घ्या ते पीडीएफ डाउनलोड करा जराश दुकानात जा त्याची प्रिंट काढा आणि सगळं सोडवत बसा त्यात सोल्युशन पण दिलेलं आहे मी त्यामुळे तुम्हाला फायदा होईल त्याचा हे लक्षात घ्या ठीक आहे ऍटली झेरॉक्स जरी नाही काढली तर मोबाईल मध्ये पीडीएफ आपलं घेऊन ते बरोबर सॉल्व्ह करता येतं तर ते रोज टायमर लावा रोज त्याची एक एक दोन दोन आता वेळ कमी आहे पोलीवर त्या मुलांना दोन 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 पीडीएफ रोज सॉल्व्ह करा दोन दोन आणि सगळे प्रकार आहेत ऑल टाईप्स आहेत त्याच्यामध्ये मी हे पण सांगतो त्यामध्ये ऑल टाईप्स आहेत याच्या बाहेर प्रकार जाणं शक्य नाही हे लक्षात घ्या ठीक आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सगळ्या अपडेट असतात त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकली त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जॉईन करून टाका एक उत्तर दोन सांगताय कोण रे आहे <laughs> ते लाव बरं कमेंट एक मिनिट टाइमपास करून का ते हा ओके हे उत्तर सगळी बरोबर आहेत आपली काय टेन्शन घेऊ नका तुम्ही लोक झालं ना सगळ्यांचं उत्तर आलतं ना सगळ्यांचं बरोबर डन आहे ना, ना सगळ्यांची उत्तर ठीक आहे ओके हा ओके ओके डन मी मगाच उत्तर का हे झालं ना तर ते दोन दोन मग सगळे दोन सांगतात दोनच आहेत ना उत्तर ठीक आहे ओके असू द्या चला हे आपल्या पीडीएफ एफ सगळ्या फ्रीमध्ये डाऊनलोड करून घ्या काही विषय नाहीये ठीक आहे बाकी ऑनलाईन बॅच ची इन्फॉर्मेशन आपल्या ऍप मध्ये आहे ऍप ची लिंक वगैरे सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्रामला जॉईन करा टेलिग्राम वर सगळ्या क्लासच्या आपल्या अपडेट येतात आणि आता पोलीस भरतीच्या ज्या काही लेखी परीक्षा आहेत त्या लेखी परीक्षाचा शेड्यूल बघून त्यानुसार मी लाईव्हची संख्या वगैरे वाढवेल काळजी करू नका वेळ नसतो मला कारण दिवसभर ऑफलाईन बॅच चालतात त्यांचं ते अपडेशन वगैरे लाईव्ह पण बॅच चालू आहे सगळ्या त्यामुळे संध्याकाळचा वेळ मी मॅनेज मैं करून तुम्हाला लेक्चर घेतोय तर मी कमिट केलं तर शब्द दिला होता तसे मी लेक्चर घेतोय आतापर्यंत आठ टॉपिक मी संपवलेत टॉपिक वाईज चालू आहे आणि मध्येच आपण एकदा ऍड म्हणजे त्यांची डेट वगैरे आली तर आपण सगळ्या टॉपिकचं मिक्स क्वेश्चन घेऊ एका टॉपिकचं एक 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 असे आपण एक वीस पंचवीस वीस पंचवीस क्वेश्चन घ्यायला सुरुवात करू पण तुमचं ते तारखा आल्यानंतर ठीक आहे तोपर्यंत आपलं टॉपिक वाईज चालू देऊ आपण ठीक आहे धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय